सुलेखा तळवलकर दिलके करीबमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी अगदी मनापासून स्वागत करते आज दिलके करीबला ज्या आपल्याला पाहुण्या लाभल्यात त्यांना गप्पा मारायला खूप आवडतं त्या त्यांच्या अनेक भूमिकांमधून आपल्याशी खूप काही बोलतात आपल्याशी गप्पा मारतात पण त्यांना ना स्वतःविषयी बोलायला अजिबात आवडत नाही मुलाखती द्यायला तर त्यांना त्याहून आवडत नाही कारण त्यात स्वतःबद्दल बोलायचं असतं ना बर आज आपण त्यांना इथे बोलवलंय पण त्यांना सांगितलंच नाही इथे तीन तीन कॅमेरे आहेत आणि इथे शूटिंग चालू आहे आपण त्यांना असं सांगितलंय की या ना आपण इथे मस्त धमाल गप्पा मारूया <laughs> चला तर मग स्वागत करूया सुलभाताईंच म्हणजे तुमच्या माझ्या सगळ्यांच्या लाडक्या अभिनेत्री सुलभा आर्य <laughs> सुलभाताई <laughs> नमस्कार <laughs> नमस्कार नमस्कार <laughs> दिलके करीब मध्ये अगदी मनापासून स्वागत करीब करीब बसून आपण गप्पा मारूया आणि माझ्या अगदी लहानपणापासून तुम्ही माझ्या खूप दिलके करीब आहात कारण जो हे जिंदगी माझी अगदी दिलके करीब सिरियल होती आणि त्यात सगळेच ऍक्टर्स खूपच मला आवडायचे आणि कुठलंही कॅरेक्टर आपण विसरूच शकायचो नाही आणि तुमचं अगदीच आठवतंय आणि अजून सुद्धा ना मला लोक बरीचशी लोक म्हणजे ज्यानी बघितले आणि हल्ली कसं बाकी ह्याच्यामुळे बघता पण येतात जुनी सिरियल बरीच लोक मंदिरं हो ना बरं आपल्याकडे अशी एक प्रथा आहे की आपण पाहुण्यांचं स्वागत गिफ्ट्सने करतो <laughs> 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 अच्छा म्हणजे बोलण्याच्या आधीच गिफ्ट पहिल्यांदा आणि मी गिफ्ट घेऊन निघून गेली तर नाही निघून जाणार आपल्याला खूप गप्पा मारायच्या गप्पा तर मारायचे बरं पूर्वा थत्ते यांच्याकडून त्यांचा क्रिएटिव्ह स्ट्रोक्स नावाचा ब्रँड आहे तर त्या काही हँडमेड गिफ्ट आर्टिकल्स बनवतात सोनस त्यांनी तुमच्यासाठी कोस्टर्स पाठवले आहेत खूप छान मस्त वारली पेंटिंग आहे त्याच्यावर मस्त मस्त एकदम हा असा एक ट्रे आहे वारली पेंटिंगचा फार सुंदर आणि असं त्या कलाकाराने स्वतःहून केलेलं असेल कि आहे थँक्यू थँक्यू आणि ही पण किती गोड बघा डायरी पाठवली ती मला खूप आवडतात डायरी जगवायला खूप आवडतात असं लिहायला पण थँक्यू 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 सगळ्यांना थँक्यू म्हणते ज्यांनी मदत दिलंय त्यांना थत्ते पूर्वा थँक्यू पूर्वा पण आधी सांगितलं असतं मी बॅग बिग असं काहीतरी किंवा माझ्या त्या डाव्याला म्हटलं तर ये बाबा जाताना एकटी जाते पण पर छोटी पण येताना खूप असं म्हणजे नाही ते सगळं ठेवायला बॅग सुद्धा आहे बाई पूर्व तयारी सगळी तुमची श्रेया मराठे कडून तुमच्यासाठी हे एक गिफ्ट आहे मला असं पिलो कव्हर्स आहेत हे काय 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 नावाचा ब्रँड आहे तिचा थँक्यू श्रेया थँक्यू सो मच मस्त आहे मस्त नाईस आणि दोन्ही कलर्स वगैरे बघ ना फार छान थँक यू सो मच म्हणजे थँक्स मध्ये माझं मनातलं काय येते की नाही बाहेर माहित नाही थँक्स पण आपले सगळे स्पॉन्सर्स प्रेमा <laughs> ना खूप प्रेमाप्रमाणे करतात हो छान छान बरे प्रोग्राम पण छान आहे ना त्याच्यामुळे प्रेमानेच केला जातो ना त्याच्यामुळे ही सुलेखा प्रेमानेच करते आणि सगळी पूर्ण टीम तर त्याच्यामुळे तुम्ही लोक पण सगळी प्रेमानेच देणार आपली सगळी टीमच एकदम घरगुती म्हणूनच म्हटलं की सगळं प्रेमाप्रेमाने सगळं के करीब से चालले आणि दिलसे चाललंय म्हणून सगळं प्रेमानेच चाललंय निशांत आवळे यांचा चेरी पिक नावाचा ब्रँड आहे त्यांनी तुमच्यासाठी एक मस्तपैकी बॅग पाठवली आहे अरे मी बॅग असं मस्तीने म्हणाली होती <laughs> की बॅग आणायला पाहिजे होती निशांत थँक्यू सो मच आता मला उद्या परवा कुठे तरी जायचंय तर हीच घेऊन जाणार मी बॅग नक्कीच घेऊन जाणार खूप छान आहे कलर मग गोडच आणि जेवढी लागते तेवढी थँक्यू सो मच किती वेळा थँक्यू म्हणू किती किती लोकांना म्हणू मी पण मला असं वाटतं शी मी काय बॅगेचा विषय काढला सुरुवातीला थँक्यू छान खाली आता गप्पा कधी मारायचे हे गिफ्ट बॅगेच्या ऐवजी तुम्ही गाडी म्हणायला पाहिजे होतं मग गाडी आणत तू गाडी दिलीस दे हो म्हणजे अहो दिलके करी पण एक दिवस गाडी देणार बघा आम्ही इन्शाल्ला हो की नाही इन्शाल्ला होईल नक्की होईल इतका चांगला प्रोग्राम तरी तऱ्हेने होते तर सगळं तुझ्या जे मनात येते होईल <laughs> बरं आपली एक लंडनची मैत्रीण आहे मोहिनी शिंदे तिचं शिनेल नावाचा ब्रँड आहे आणि ती तिथून ऑपरेट करते बरं का आणि तिने तुमच्यासाठी एक सुंदर इंडिगो साडी पाठवली आहे म्हणजे माहिती होतं का की मला कुठल्या टाईपच्या साड्या आवडतात ऍक्च्युअली काय ती ना खूप ऑप्शन्स आपल्याला पण हे खूपच छान आहे म्हणजे जर मी गेले असते मार्केटमध्ये आणि साड्यांमध्ये मी घेतलीस नक्की घेतली so असती खूपच छान खूपच छान थँक्यू सो मच म्हणजे खरंच दिल से <laughs> <laughs> दिल से थँक्यू अशी मच मोहिनी अशी दिसेल अशी छान आहे खरंच छान आणि आता जागा पण आहे हो ना बॅगेत ठेवायला बॅग पण आता सगळं ठेवायला थँक्यू सो आता गप्पाना सुरुवात करूया आणि इथे काय कॅमेरे वगैरे नाही आहेत आपण दिलखुलाच गप्पा मारू शकतो गप्पाचं रंगलं की मग बघायलाच नको मग दुसऱ्या कशाची आठवण होत नाही आणि चहा समोर आहे माझ्या हो नाही गप्पा आहेत बस तुम्ही सुद्धा चहाबाज ना एकदम चहाबाजी एकदम म्हणजे एकदमच मला एक गोष्ट सांगा तुम्हाला इंटरव्ह्यूज द्यायला आवडत का नाही आवडत नाही असं नाही पण शक्यतो मी हे है करते मला असं वाटतं की काय बोलायचं आपण म्हणजे आपल्याबद्दल काय बोलायचं काय काय केले कुठली कुठली नाटकं म्हणा काही म्हणा ते सगळं लोकांना मिळतं हल्ली कुठेही मिळतं ठीक आहे आणि आपले बाकीचे काय अनुभव आहेत काय लोकांना आहे का त्याच्यात इंटरेस्ट खूप इंटरेस्ट आहे नाही मला असं मला असं वाटतं की अरे म्हणजे काय आपल्याबद्दलच काय सांगत बसायचं म्हणजे मी ह्याच्यावर तुला एक आणखीन सांगते की आपल्याबद्दल किंवा मी ना कधी कधी जाती करते म्हणजे जा मला असं वाटतं की आपल्या लोकांबद्दल पण जवळच्या लोकांबद्दल मी नाही म्हणत बोलायला पाहिजे तिथे कधी कधी अशी थोडीशी हे करते म्हणजे किंवा माझा मुलगा असा आहे किंवा माझा मुलगा करतो किंवा पण हे असं नाही ही सगळे मला असं वाटतं माझ्या आईकडनं आले माझ्याकडे आणि एकदा असं झालं होतं पूर्वी म्हणजे एवढ्या गप्पा मराला वेळ आहे ना खूप वेळ असल्याकडे एकदा म्हणजे मला असं वाटतं शाळेत असताना ना आ, मी ते भाऊ बनकीमध्ये स्कूल कॉम्पिटिशनमध्ये सर रोल केला होता तर त्याच्यामध्ये मला म्हणजे मेडल वेडल सगळं मिळालं होतं तर एक दिवशी आमची शेजारीण आणि आमची आई अशा बाहेर गप्पा मारत होत्या तर त्या त्यांनी आईनी त्यांना म्हटलं घरी अरे तुमच्या मुलाला वगैरे म्हणजे दुसऱ्यांचं खर्च कौतुक करतायत असं काहीतरी हे मिळाले वगैरे तर त्या आणि दॅन सडनली शी रिमेंबर अहो पण हिला पण इंटर स्कूलमध्ये बेस्ट ऍक्ट्रेस तर मिळालं ना त्याच्यामध्ये तुम्ही काय बोलला नाहीत तर आमची आई अशीच हळूहळू हळू म्हणाली काय बोलायचं म्हणजे हो मिळाले <laughs> त्यामुळे <laughs> हो, <laughs> ना पण पेपरात कटिंग आले एवढं सगळं झालंय आणि तुम्ही बोललात मी माझ्या मुलाचं सांगते आणि तरी तुम्ही गप्प सुद्धा हो नाही काय म्हणजे असं अशा आईची मी मुलगी आहे त्याच्यामुळे मला स्वतःबद्दल तर खरंच सांगते असं थोडं काय तरी आण हे वाटतं पण आम्हाला तुमचं खूप आहे खूप खूप बघ ना असं दुसरे करतात म्हणून मला असं बोलता येतं ना नाही मी स्वतःबद्दल मला बोलायला आवडत नाही कारण दुसरे बोलतायत ना बोलून द्या बोलून द्या बर ताई <laughs> तुमच्या लहानपणाबद्दल तुमच्या आई वडिलांबद्दल भावंडांबद्दल आम्हाला ऐकायला खूप आवडेल कुठे गेलं तुमचं लहान मी दादरची अरे मी पण दा... <laughs> दादर दादर <laughs> आणि लहानपण म्हणजे आम्ही वडील इंजिनियर होते फिनले मिल्स मध्ये आणि आई म्हणजे घर सगळंच सांभाळायची आई आणि दोन म्हणजे ताई आहे मोठी मग मी आणि मग माझे दोन भाऊ असं पण आमचं काय झालं मी ते वरती खालती दादरला सर्व देबोंमध्ये होतो आम्ही ढोकलो रोडला तर तिथे दोन तीन काका काकांची मुलं म्हणजे हे सगळेच बरोबर होते त्याच्यामुळे म्हणजे मला असं वाटतं कधी कधी की आपण देवाचे आभार मानले पाहिजेत की आपलं लहानपण पन साधेपणाने आणि लहानपणानेच गेलं आणि ज्याच्यामध्ये मुलं मोठी अशी नव्हती ज्याच्यामध्ये भावंडांचं कौतुक एकमेकांचं भावंडांचं सुट्टीमध्ये येऊन राहणं म्हणजे नाशिक त्याकडची कंपनी ना येते ठाण्यावरनं येत आहेत आणि सगळी जण जमून 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 मोबाईल नव्हते त्यावेळेला त्याच्यावर आपलं आपलं काय कळायचं असं काहीच नव्हतं त्यावेळेला त्याच्यामुळे इतकं छान होतं की म्हणजे मला असं आठवतंय की खरं आमचं आमचं कुटुंब त्याचं छोटंच होतं पण दिवाळी असली की दहा जणांना वडील आई नवीन कपडे करणार कारण एक काका लवकर गेले होते काकी लवकर गेल्या होत्या त्याच्यामुळे माझ्या आईने सगळ्यांचं म्हणजे नॉट बिकॉज शी वॉज माय मदर पण मला असं वाटायचं असं कसं कोणी एवढं सेल्फलेस कसं असू शकेल एवढी माझी आई होती म्हणजे आणि कधीही असं नाही की करायला लागते जाऊ दे बाबा दोघांचं असं अजिबात नाही आनंदाने आपल्या मुलांसारखं तिने सगळ्यांचं केलं पण त्या लोक सासर माहेर सगळ्यांचं त्या लोकांनी पण तेवढंच ठेवलंय म्हणजे आम्ही जेवढं नाही करू शकतो तेवढं ते, ते लोक अजून सुद्धा करतात कारण म्हणजे वेगळंच होतं तिचं काहीतरी पण आणि बाईने केलं तर पुरुषाला करता येतं म्हणजे आईने केलं म्हणून वडील करू शकले नाहीतर नसतं करू शकले ना, ना असं घरात खटपटी झालं असतं पण फार असतो आपलं तुपलं माझं तुझं नव्हतं आमच्या घरात अजिबात आणि खूप छान गेलं म्हणजे आय एम सो हॅपी की असं फार ह्याच्यात हाय मध्ये नाही गेलं माझं लहानपण नाही तुम्ही काहीतरी मिस केलं असतं त्याच्यामुळे त्याच्यामुळे वर असली तर जमिनीवर पाय अजून आहे त्या त्याच्यामुळे आहेत आणि असं नाही की प्रिचिंग नाही कोणी असं करा तसं करायचं काही नाही पण ते आपोआप जेव्हा तुम्ही आई वडिलांना बघता असं करताना किंवा बाकी मामा मावशा सगळ्यांना करताना बघता सेल्फलेसली सगळं तेव्हा ते आपोआपच तुमच्यामध्ये येत सो एम व्हेरी हॅपी खूप छान गेलं म्हणजे लहानपण काय घडत घडतच आणि दुसरं म्हणजे काही अशी बंधनं नव्हती पण हे नव्हतं पण सगळं इतकं व्यवस्थित घडी होती ती की त्याच्यामुळे म्हणजे अजून सुद्धा तो बेस जो झाला ना चांगला त्याच्यामुळे म्हणजे मी आय एम सो हॅपी की मी खरंच माझं लहानपण अशा ह्याच्यात गेलं साध्या ह्याच्यात गेलं तो असं मिळावं लहानपण असं मला वाटतं सख्खी भावंड किती सखी ताई नाशिकला असते ती आणि दोन भाऊ माझ्यापेक्षा लहान त्यातला माझ्यानंतरचा तो गेला पण पर... एक आहे धाकटा भाऊ असं म्हणजे आता त्यांच्या सगळ्यांचे फॅमिलीज आहेत मुलं नातूंड त्यांचं सगळ्यांचं आहे सगळं पण बाकी नातूवंड बाकी भावंड खूप आते मामे काका कारण एक दोन बिल्डिंग सोडून हे मामाचं घर होतं आजी आजी आजोबांचं घर होतं तर ते पण प्रेम मिळालं त्या आजी आजोबांचं मामा मामी मावशा आणि मग प्रत्येक ह्याला काय व्हायचं मामाकडे गणपती असलं की डोंबिवली ठाण्यापासून पाच दिवस सगळे लोक मामाकडे राहायला म्हणजे जागा नसली तरी राहायला म्हणजे कारण मामी चांगल्या होत्या आजी चांगली होती मामी चांगल्या होत्या आणि म्हणजे असं एकमेकांच्या ह्याच्यावर पाय देऊन जात राहायचं बाथरूमला पण राहायचं सगळ्यांनी तिथेच म्हणजे असं आहे ते छान झालं खूपच आम्ही सोडलं की की चांगलं जाण माझं बरं ताई तुम्ही ज्या काळात असं डिसाइड केलं की ऍक्टिंग हे प्रोफेशन म्हणून घ्यायचं त्या काळी खूप कमी लोक असं डिसिजन घेत असतील ना खरं सांगू का जसं बोलायला क्लिशे डायलॉग वाटतो पण मी ऍक्ट्रेस व्हायचं कधी ठरवलंच नव्हतं तुम्ही शिक्षिका होता मला लहानपणापासून टीचरच व्हायचं होतं आणि टीचर झाले मी कारण मी चष्मा होता आठवी पासून <laughs> आणि मी एक असं काहीतरी घ्यायची <laughs> ओढणी बिडणी कोणाची <कुना> तरी <laughs> आणि मग मी, मी आ, टीचर व्हायची टीचर आता माझ्या बोलण्यावर तुम्हाला सगळ्यांना कळत असेल की टीचर किती आहे माझ्या फक्त एवढंच की लेक्चर देऊन पकवणार नाही मी तू तर तेव्हा काय व्हायचं की मी असं टीचर टीचर सगळ्यांशी बसवायची खालती म्हणजे मी टीचर असं पण पट्टी बिट्टी नाही आता बिकॉज आय डोंट बिलीव्ह इन दॅट तर ते करून तर व्हायचंच होतं म्हणजे मला शिक्षिकाच व्हायचं होतं आणि मी झाली म्हणून पण हे काय होतं की आ, हे घडलं हे झालं हे माझ्या समोर आलं ऍक्टिंग आणि मग तरी सुद्धा मी दोन्ही बरोबर करत होते मी ऍक्टिंग पण मग मी तेवढंच केलं की जेवढं मी शिकवत असताना मला जमेल तेवढंच म्हणजे जास्त फोकस मला शिकवणार होतं कारण मी जवळजवळ तीन चार वर्ष वर्ष सेंट थॉमस हायस्कूलमध्ये शिकवलं गोरेगावला आणि वीस एकवीस वर्ष हे एम व्ही एल यू कॉलेज आहे अंधेरीसला चिना कॉलेजच्या बाजूला तिथे मी शिकवले शाळेमध्ये हिंदी मराठी कारण मी बी एड केलं होतं ते मी हिंदी मराठीत केलं होतं आणि एम ए केलं होतं ते फिलॉसॉफीत केलं होतं तर मी कॉलेजमध्ये लॉजिक आणि सायकोलॉजी शिकवायची दोन मी लोकांवर तू ऍक्टिंग शिकवायची <laughs> म्हटलं मी अजून <आज़ों> शिकते ऍक्टिंग <laughs> मी काय ऍक्टिंग शिकवणार कोणाला ना। त्याच्यामुळे हे दोन सब्जेक्ट तुमचा मोठेपण हो आहे नाही कामं बघून बघून आम्ही शिकलो हे बघ अगं मला जर व्हायचं असतं ना ऍक्टिस मग मी मेबी कोर्स केला असता एन एसी दिले असते किंवा इन्स्टिट्यूट केलं असतं पण तसं नाही काही केलं पण हे कसं जमवलं तुम्ही म्हणजे दोन्ही करिअर आधी झालं कसं ते मी सांगते तुला म्हणजे कशी आले मी या क्षेत्रामध्ये लोक ठरवून येतात मी आले आधी म्हणजे ठरवलं नव्हतं तरी आले आणि मग दोन्ही करत 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 मग शेवटी तिथे टिकले कारण नाहीतरी तिथे तर रिटायरच होणार ना मला शाळेमध्ये काय तुम्ही काय असं नोकरी खूप वर्ष नाही करू शकत तुम्ही अभिनय मी तुला सांगते ना मी जेव्हा सतरा वर्षाची होते दादरला प्रभा देवीला राहत होतो आम्ही तेव्हा तर इफ्टा ही जी संस्था आहे इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन तो खूप म्हणजे आधीची त्रेचाळीस सालापासूनची आहे प्री इंडिपेंडन्स तर माझे एक काका म्हणजे वडिलांचे मामी भाऊ ते जे म्हणून ते इफ्टामध्ये होते आणि नाईन्टीन सिक्स्टी टू म्हणजे खूप मागे जायला लागेल तुला <laughs> मध्ये जे चायनीज चा, ॲग्रेशन झालं होतं ना त्याच्यावर एक जवाबी हमला म्हणून एक नाटक विश्वामित्र आदींनी लिहिलं होतं आणि ते आर एम सिंग इप्टासाठी डायरेक्ट करत होते आणि त्याच्यामध्ये संजीव कुमार होता संजीव कुमार म्हणजे तेव्हा तो संजीव कुमार होता हरिभाई हरिभाई सो तेव्हा आणि मी होते सतरा वर्षाची सेकंड इयरला होते मी तर दिनाजी दिनाजी पण होत्या दिना गांधी त्यांची बहीण त्या त्या तो ता एक बॉर्डरवरची फॅमिली दाखवली त्यातली एक मुलगी असते अशीच माझ्या वयाचीच म्हणजे अशी आणि हा इंडियन सोल्जर असतो तर त्यांची ती एक गोष्ट होती तर त्याच्यामध्ये त्या हैदराबादला होता शो तर त्या अवेलेबल नव्हत्या हा तर आता कोण मुलगी अशी कोण तरुण हिंदी बोलला असं पाहिजे होतं त्यांना कसं काय व्हायचं असेल तर कसं होतं सुलेखा बघ तू हाँ. मी बस स्टॉपवर उभी होते माझा काका चालला होता बसमधनं आणि मी असं शाळेमध्ये वगैरे नाटकं जशी असतात तसं नेहमी आपल्या अॅन्युअल फंक्शनला वगैरे व स्पर्धा वगैरे सगळं चालूच होतं माझं सगळं कारण माझ्या वडिलांना वगैरे पण ते खूप आवडायचं असं तर ते चालू होतं ते असं जाता जातात त्यांनी मी बस बसस्टॉपवर त्यांनी बघितलं अरे हिला विचारायला पाहिजे त्या रोलसाठी असं मग त्यांनी विचारलं की हैदराबादला शो आहे आणि आम्हाला नाटक करायचंय आणि असा हा रोलसाठी मी म्हंटल माझं हिंदी जरी किती चांगलं असलं लिहायला तरी बोलायला शक्यच नाही एक मराठमोळी महाराष्ट्रीयन मला अभिमान पण आहे खूप आणि मुंबईतली मुलगी हिंदी आणि हिंदी अशी जी नाटकं लोक करतात एवढे मोठे ना म्हणजे दुसऱ्या नाटकामध्ये शौकत केफी होत्या ह्याच्यात हंगल होते ह्याच्यात दिनाजी होत्या ह्या लोकांबरोबर मी पहिलं नाटक हिंदीमध्ये ते म्हणजे माझं हिंदी बोललं म्हणजे त्यावेळेला आपलं कसं साधारण जसं भैयाशी बोलतो आपण किंवा <laughs> इस्त्रीवाल्याशी बोलतो <laughs> तसंच <तसकारन> कारण <है? laughs> काय आणि त्याच्यात काय आपल्याला वाटायला नको कारण आपलं नाही आपली ती भाषा <laughs> त्याच्यामुळे <मुझे laughs> <laughs> काय प्रश्नच नाहीये <laughs> त्याचा तर म्हणून मग काय झालं मी म्हटलं अडी वाटली म्हणाले नाही नाही शाळे बिळेतलं वेगळं असते हे असं कुठे असं नाटकाच्या थिएटरमध्ये जॉईन करून हे खरं इपटायचं वेग वेगळं थिएटर आहे ते असं नाही आहे की काय खूप ह्याच्यामध्ये म्हणजे जमिनीवर पाय ठेवणारच आहे आणि सगळ्या समाजाशी जोडलेलंच आहे पूर्वी तर इंडिपेंडन्ससाठी होतं आता सगळं सामाजिक प्रॉब्लेम्स म्हणा कल्चरल ॲक्टिव्हिटीज सगळ्या होतात तर मग मग झालं मस्त झालं वडील म्हणाले ठीक आहे असं नाही पण चला करूया करूया आणि वडील पण आले आहेत आता मला रिहर्सल बापर <laughs> मला आठवतं की ते जानकी कुटीन मध्ये शौकताबा कॅफिनचं घर आणि मध्ये पृथ्वीराज कपूरचं हे आणि झोपडं होतं त्यावेळेला म्हणजे मोठी बिल्डिंग होती आणि ह्या बाजूला जुला ह्या बाजूला विश्वामित्र आदिल जे ते रायटर होते तर मला जेव्हा भेटायला म्हणजे गेले मी दोन वेण्या अशा लांब चष्मा लावलेला अशी अशापेक्षाही वाईट अवस्था आणखीन <laughs> आणि मी आपली गेले आणि पाहिल्या त्यांच्याकडे की हैदराबाद जा रे ना उसमे दुसरा प्लेस जो आहे ये लडकी कर बघितलं असं म्हणजे एक त्यांनी नुसता हे दिला कारण ओळखतच नव्हतं आम्ही ना आणि आता त्या म्हणतात चल मी असं बोलले नाही कधी पण मी म्हणते नाही तुम्ही बोललात असं बघितलं आणि म्हणाल तुम आपले डायलॉग याद रखो बस <laughs> मी म्हटलं ठीक आहे बाबा ही मोठी ऍक्ट्रेस आहे का <laughs> ते मी आता जेव्हा हो त्यांना आठवण करते ना तेव्हा हो मी त्यांना ते सांगते आपा आपण असा था की तू आपले डायलॉग याद बस तेव्हाच मी ठरवलं की तुमच्या घरामध्ये सून म्हणून येऊन दाखवी मी थांबातो आणि तेच झालं शेवटी बिकॉज माझी आणि शौकात बा सख्या बहिणी आहे एनी अ रिफरंट स्टोरी अशी <laughs> मी इब्टामध्ये आले But... मरे असल सुरू झालं मग छान झालं पण हिंदी बोलण्याची थोडीशी ही होती पण एवढं काय त्याच्यात खूप असं हे नव्हतं की खूप बोल असं करता 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 आले मग मा माझा नवरा म्हणजे ईशान आर्या त्यावेळेस तर ते इब्टामध्ये होते अच्छा हा मग तिथे आमची ओळख झाली अच्छा अच्छा आणि मग तिथे आमचं तिथे आमचं अफेअर झालं बर okay. कोणी कोणाला प्रपोज केलं त्यांनी मी नाही मी पक्की आहे मी <laughs> त्याने केलं प्रपोज पण थोडेसे प्रॉब्लेम्स होते सुरुवातीला म्हणजे बिकॉज ही वॉज अ मुस्लिम तो मग आम्ही ते अरे समाजाला लग्न केलं म्हणजे के, मी एम झाले करत होते तेव्हा लग्न केलं आम्ही असं बरीच वर्ष भेटले त्यावेळेला म्हणजे म्हणजे त्या गोष्टीला त्यावेळेस तू पण आमच्याकडे काय आई वडिलांचं काय म्हणणं आई वडिलांचं म्हणणं एवढंच होतं की आपला समाज एवढा काय पुढे गेलेला नाहीये आम्ही सगळ्यांनी हिंदू मुस्लिम राईट्स वगैरे बघितलेले आहेत आणि काय डोक्यामध्ये कसं असतं ना की जे प्रत्येक रिलीजन मध्ये आपल्या इथे सुद्धा फॅनॅटिक्स असतात किंवा जास्त असे असतात ते डोक्यात राहतं आणि मग ते पॉलिटिकली पण जे भरवलं जातं एक एक म्हणा किंवा त्या लोकांनी बघितलं नाही सगळं त्याच्यामुळे आणि त्यांना एक आपली मुलगी दुसऱ्या घरात जाणं हो हो त्याच्यात अशा घरात जाणं कुठल्या आई वडिलांना हेच वाटणार ना है, बरं मी त्यावेळेला इंटरला म्हणजे मी सतरा वर्षाचा असेल तो एकवीस वर्षाचा असेल म्हणजे तो काय अजून इंडस्ट्रीमध्ये कॅमेरामन वगैरे झालेला नव्हता म्हणजे कशावर ते हो म्हणणार परत समाज अमक तमक एवढी चांगली मुलगी असं सगळ्यांच्या मते आणि हे हेच का हेच का मध्ये असं आणि माझ्या आई वडिलांना देव माणूस मानायचे तर त्यांना का दुखवते ऑब्व्हियस काय त्याच्यामध्ये काय आहे त्यांचं नाव होतं इर्शाद हे हा मग आम्ही आर्य समाज मध्ये लग्न केलं कारण आमच्याकडे मम्मी जयपूरला गेले वडील माझी म्हणजे इकडे जेव्हा तीन चार वर्षांचं चालू होतं त्या येऊन आधी माझ्या वडिलांना आई वडिलांना भेटले की आय वॉन्ट टू असं नाही की अलमुसर फिरायचे बट त्यांचं तेच उत्तर असायचं की नाही नाही शक्य म्हणजे फरगी मी अँड फरगे हर असं या बसा चहा पिया बिस्किट खा सगळं करा काही काही तमाशा नाही घरामध्ये काही नाही पण नाही होणार Hmm. आमचा समाज एवढा पुढे नाही गेला आम्ही hmm. अजून एवढं पुढे hmm. की नाही होणार नाही होणार एवढंच होतं त्यांचं hmm. बाकी कधी असं जायचं नाही अमकं नाही भेटत असं खूप नाही केलं बिकॉज मे बी ऍक्च्युली दे न्यू की ही करणार तर करणार हा ही दिसते अशी पण करणार ही करणार असं आणि आमच्या वेळेला एकवीस वर्षाचं होतं अठरा वर्षाचं नव्हतं ah, त्याच्यामुळे हो. हा मग झालं मग वडिलांनी नोकरी सोडली फिनलीची आणि जयपूरला गेले जस्ट टू टेक मी अवे फ्रॉम आफ्टर माय बी जस्ट टू टेक मी अवे फ्रॉम बॉम्बे पण ते नाही झालं कारण तू तिथे पण यायचा भेटायला <laughs> आणि मग मग शेवटी त्याचं असं म्हणणं होतं की आता तू जेव्हा आपण जेव्हा जयपूरहून मुंबईला तू येशील आता एम ला चार महिने राहिलेले आपण लग्न करूया म्हणजे कसंही करू मी आधी ताईचं लग्न होऊन द्या अमकं होऊन द्या तमक होऊन द्या चार वर्षापासून काढली जवळ ही सग नाही आता तू नको होस माझ्या बरोबर राहू नकोस मला एक ठप्पा पाहिजे इनसिक्युरिटी नको की झालं बस मग कसं करायचं मग आमच्याकडे महिना नाहीये हे द्यायला नोटीस द्यायला कोर्टामध्ये मग कसं करायचं लग्न कारण मी दहा दिवसांनी आठ दिवसांनी मुंबईला येणार होते सुट्टीत मग असं वाटतं सुट्टी नाही की झालं आता मग मग आपण एकदा प्रेशर मध्ये आलो की मग आपण असं नाही करत की तुम्ही काही करा मी आपल्याला नाही करणार असं नाही होत ना मग सो ही सर की मी येतो पैसा नाही काय नाही सत्यन कपूर तो त्याच्याकडनं पन्नास रुपये घेतले विदाउट रिझर्वेशन आला मी येतो बस आपण कसंही होऊन लग्न करायचं आपल्याकडे नाही आहे ना आता वेळ तर मग मग म्हटलं करूया काम आय डोंट बिलीव्ह आय डोंट बिलीव्ह माझ्या मला असं वाटतं माणसा माणसामध्ये काही फरक नाही आहे तर त्याच्यामुळे तू करतोस काय मी करतो काय हे आमचं कन्व्हिनियन्ससाठी होतंय मग आम्ही पण त्याचा मोठेपणा होता की असं बोल म्हणणं की नाही आपण अरे समाजामध्ये करूया मी कन्वर्ट करतो ओ। जे मी त्याला मी नाही सांगितलं नाही माझ्या ना आई ना वडिलांनी सांगितलं कोणीच नाही सांगितलं त्याला स्वतःहून ठरवलं हो। कारण सगळ्यांना माहिती होतं म्हणजे वडिलांना तर लेटर्स वगैरे पण यायची की तुमची मुलगी अशी फिरते आणि तुम्हाला काय माहिती नाही तुम्ही आपल्या मिलमध्ये हे आहात खूप होतं पण हे चाललं म्हणजे चार वर्ष मग शेवटी मग त्यांनी स्वतःहून ठरवलं मग म्हटलं तुझं काय तुझी तुझी पण फॅमिली आहे भावंड आहे आई वडील मी इंडस्ट्रीमध्ये इंडस्ट्रीमध्ये दिलीप कुमार को कोणी युसुफ खान कोणी आणि म्हणे मी स्वतः हे करत ना मग म्हणे असं करूया पण त्यांच्या काही प्रॉब्लेम नव्हता नंतर तसा नव्हता म्हणजे आधी त्या म्हणायच्या की ये तू मी करून देते तुमचं दोघांचा निकाह करा देते पण म्हणजे त्यांचा एवढा ग्रेटनेस आहे मग आम्ही लगेच आपापल्या इकडे आर्य समाज मी हॉस्टेलमध्ये होते कारण एक वर्ष वडील राहिले जयपूरला मग त्यांना आवडलं नाही ते सो ही लेफ्ट जयपूर आणि मग ते आले मग मी एक वर्ष हॉस्टेलमध्ये एम एचं सेकंड इयर माझं आणि हे सगळं डिसेंबरचं चाललं होतं मी एप्रिलमध्ये संपवणार होते आणि मुंबईला येणार होते परवा मग ते तो म्हणायला मग आता आपण काय करायचं तर आता एक तर मी हॉस्टेलमध्ये मग मी सांगितलं लोकल गार्डियनकडे जाते म्हणून आणि मग आम्ही पैसे नाही काय नाही मग काय का का माझ्याकडे त्यातली मी साडी घेतली काय असं असं करून करून शेवटी आर्य समाजची ती लोकं आली माझ्या दोन मैत्रिणी आल्या आणि आर्य समाजमध्ये आम्ही केलेलं त्याच्यामध्ये पण हे नाही आर्य म्हणजे त्याला तर करायला लागलं ना काहीतरी मग त्यांनी आर्य तो म्हणाला त्याला घरी ईशान भाईजान म्हणून भाईजान म्हणून ईशान म्हणायचे आणि अरे बाजून अरे तिथे वेळ कोणाला होता विचार करायला की काय नाव घ्यायचं काय नाव ठप्पा व्हायचं होता आणि त्याच्यातही मजा की आम्ही सकाळी जाऊन कोर्टात लिहिलं आणि ते सर्टिफिकेट माझे दोन मित्र विसरले रिक्षा मध्ये मग त्यांनी विचारलं ते दाखवायला कारण ते हाँ। हाँ का हो, हो। जे सेक्रेटरी होते ना त्यांना जरा ह्याच्याविषयी थोडं हे होतं कारण त्यांचं म्हणणं होतं धोती पेनव शादी मी तो म्हणाला नाही मी तो कुठचा पेनव पेनुगा आणि ते प्रेसिडेंटनी पण मला जरा इंटरव्ह्यू घेतला माझा की ह्या वयामध्ये लोकांना वाटतं हा असं करावं तसं करावं आई वडील जे म्हणतात त्याच्या विरुद्ध जावं आपण म्हणून तू करतेस का लग्न असं रिव्होल्ट करते अजिबात नाही आमच्या घरात असं काही नाहीच आहे अटमॉस्फिअर म्हटलं नाही म्हणजे मला ह्या वयात सुद्धा मी खूप मॅच्युअर मला माहिती मी काय करते ते असं होऊ शकेल तसं होऊ शकेल त्यांचं कर्तव्य होते ते सांगणं बट देन ओके देट सेक्रेटरीला वाटलं अच्छा सर्टिफिकेट मिळत नाही म्हणजे आहे यांची काहीतरी राहिलं होतं हे करता करता ते म्हणाले थांबा म्हणजे पिक्चर मध्ये थांबा आणि होतो कोण महाराष्ट्र मंडळाची मराठी माणसं होती ज्या आणि आणि माझ्या दोन मैत्रिणी हॉस्टेल मधनं आलेल्या म्हटल्यावर थांबलं परत थांबल्यावर ते म्हणाले अरे असं त्यांनी सांगितलं ना उद्या कॉपी आणू शक्य सुरू करा परत सुरू झालं असं काहीतरी असं कोणाचं काही लक्ष नाही काय नाही आमचं बस झालं मैत्रिणी गेल्या मग आम्ही त्या दिवशी आमच्या मैत्रिणीकडे एका मैत्रिणीकडे राहिलो हा कारण आणि माझी दुसऱ्या दिवशी परीक्षा मग मी आपल्या अभ्यास करत बस झाला ठप्पा लागलाय ना मग दुसऱ्या दिवशी माझ्या मैत्रिणी आल्या चहा बी घेऊन दुसऱ्या दिवशी मी हॉस्टेलला परत Oh. <laughs> तो आला मुंबईला मी आले नंतर आल्यानंतर नाही नाही ते लग्न झाल्यानंतर मग लगेच घरी घरी लगेच कळवलं की आम्ही माझ्या वडिलांनी छान लिहिलं की म्हणजे असं का तू लिहिलेस की आशीर्वाद द्या कतम म्हणजे तू आहेसच आमची मुलगी पण जे सस, गेले म्हणजे वडिलांनी मला हे पाठवलं ना मी लिहिलं त्यांना की असं आम्ही लग्न केलं ते म्हणाले कधीतरी होणार होत मी जयपूरच होते ना आणि ते मुंबईला कधीतरी होणार होत आम्हाला माहितीये आणि तुमच्या एवढी दूर हे नाही आमच्याकडे एवढं आम्ही मनाने हे नाही होत कारण आम्ही जनरेशन आधीचे आहोत बरोबर आणि पण सगळ्यांनाच आशीर्वाद म्हणजे तो जो आमचा जावे झाला त्यालाही आशीर्वाद सगळं त्याने लिहिलं त्याने मला त्याच्या जी भीती वाटत होती कारण त्यांनी कन्व्हर्ट केलं होतं त्यांनी आर्य समाज घेतला होता ना असं होत नाही आणि पन्नास वर्षापूर्वी कधी आणि त्या नमाजी वगैरे आहेत शान वगैरे म्हणजे आहेत होत्या हेडमिस्ट्रेस सासरे पण प्रोफेसर होते पण म्हणजे असं मला वाटलं बापरे ह्या एवढ्या रिलीजियस वगैरे आहेत आणि काय नाही म्हणे म्हणजे त्या खूप आधी पण मला एक दोनदा भेटल्या होत्या पण खूप म्हणजे त्यांनी खूपच म्हणजे कुठून माझ्या एक भाग्य आलं मला काही कळत नाहीये कोणी तमाशा केला नाही आमच्या मनानंतर म्हणजे मी वडील म्हणाले असं कसं तू येणार तो, तो पण भेटणार आणि त्या पण म्हणायला कधी या मग आम्ही आलो डिसेंबरमध्ये मी जेव्हा आले तेव्हा आईकडे आम्ही दोघ गेलो मग तिथे गेल्यानंतर मग मा, माहितीच होत आता झालेलं आहे मग काय नाही पहिल्यांदा आली मग गोवड घे ते करा सगळं झालं व्यवस्थित झालं मग आई म्हणायला तू तू जाणार कुठे म्हटलं नाही आहे त्याची एक खोली आधी तो कॅफिनकडे राहायचा त्या मावशी त्याच्या ना कॅफिनची शमानाची आई ती तुझी मावशी बायको त्याची मावशी लागते हा तो त्यांच्याकडेच कारण सासू सासूर हैदराबाद होते ना म्हणून पण मग त्याने खोली घेतली खोली म्हणजे असं त्यावेळेला असं किचन होत कारण मी जाणार होते डिसेंबर नंतर परत एप्रिलला येणार पर। पण जे काय आहे मग आम्ही वेळेला नाही तू पण बरोबर जा आम्ही बरोबर जा, गेलो घोड धोड केलं झालं मग मी काय केलं मी आई बरोबर बाहेरच्या फॅमिली फंक्शन जायला सुरुवात केली त्या दहा पंधरा दिवसात त्याच्यामुळे लोकांना काय झालंच नाही अरे का माझ्याच नाही झालं पाहिजे आई वडिलांनी जर नाटकं केली तर झालं असतं असत नाही केलं असं झालं मग तिथे गेलो मग तिथे जास्त मला प्रॉब्लेम होता फार मोठी कहाणी आहे ग म्हणजे तू म्हणजे लोक सुद्धा ऐकून ऐकून कंटाळतील काय चाललंय काय आणि मी शक्यतो बोलत नाही असं काय पण खूप इंटरेस्टिंग आहे की नाही विचारलं असं निघालं तर मी सांगते खरं म्हणजे चांगलं सांगण्यासारखंच आहे खरं म्हणजे मोठेपणाच आहे सगळ्यांचाच दोन्हीकडच्या लोकांचा तू म्हणतेस म्हणून मी सांगते आता पुढे पण झाला मी हैदराबादला जायची वेळ आली कारण काय माझी सुट्टी होती ना त्या सुट्टीत मी आलो ते थोडी मुंबईला राहिले आता लग्नानंतर पहिल्यांदा हैदराबाद आणि असं की म्हणजे इर्शादसन वर त्यांचा मुलगा ईशान आर्या झालाय पन्नास पंचावन्न वर्षापूर्वी आणि त्यांना कळत होतं मी त्यांनी म्हणजे माहिती होतं त्यांना असं माझी सगळी तयारी होती सुलेखा म्हणजे मला जर त्यांनी म्हटलं असतं की तू परत हे कर म्हणजे तू आता आपण निका करून देऊ तू हे कर सांगते म्हणजे शपथ घेऊन की मला मा, मी केलं असतं कारण मी जर नाही बिलीव्ह करत तर मी नाही बिलीव्ह कन्विनियंटली कन्व्हिनियंटली नाही बिलीव्ह करत असं नाही आहे माझं की माझं चालेल तू करा असं नाही आहे माझं कारण ते त्याला कोणी सांगितलं पण नव्हतं त्यालाच काय वाटलं की इंडस्ट्रीत मग इथे कोणाला काय हे नाही तुझं माहेर तुला तुटायला नको असं त्याचं म्हणणं होतं इट्स क्वाईट ग्रेट ऑन इस पार्ट तर मग आम्ही गेलो आता गेल्यावर मला असं वाटतं बापरे आता थोडस कारण जसं मी इकडे शौकतापांना नेहमी भेटायची त्याला भेटायला जसं त्यांच्याकडे चार पाच वर्ष मी जातच होते पण ह्यांना मी एखाद्या वेळेला त्या कधीतरी मुंबईला आलेल्या माझ्या सासूई तसंच भेटले ना त्याच्यामुळे आय डंट नो हेड हेडमिस्ट्रेस वगैरे ब्रॉड माइंडेड सगळं ते माहिती होतं मला कारण ही फॅमिलीच सगळी तशी आहे म्हणजे असं पण तरी सुद्धा असं हे नव्हतं ना की त्यांची ओळख नव्हती मला एनिवे तर मला असं सारखं वाटायचं की म्हणजे एखादं वेळ त्याचं बोलल्या किंवा नाही बोलल्या तरी न बोलता लोक दाखवतात की म्हणजे आम्हाला वी डोंट लाईक यू ऑर यू हॅव मे बी दे हॅड द इंटर मे बी दे हॅड द थॉट की हिनी केले का त्याला का हिनी सांगितले हे करायला असं असं काहीतरी मला वाटायला so मी मी म्हणजे थोडी हीच होते पण मी ठरवलं होतं काय असलं तर आपण त्यांच्याशी बोलून मोकळं करायचं बरोबर पण मला असं काही वेळच नाही आली अशी कधी करायची म्हणजे हॅट्स ऑफ टू लेडी बिकॉज शी वॉज द मेन ना तिने केलं तर सगळे करतील बाकी असं शी डिंट अटर अ वर्ड अबाउट त्यांनी कधी मला असं नाही राखून दिलं किंवा डायरेक्टली इनडायरेक्टली की माझ्या मुलांनी असं केलंय किंवा काय हे अमक काही म्हणजे काही नाही आणि त्याच्यातही पलीकडे जाऊन आणखीन म्हणजे इतकं मला तिथे रिस्पेक्टफुलीनं असं वागवलं गेलं सगळंच व्यवस्थित आणि त्याच्याही पलीकडे जाऊन एकदा त्यांच्याकडचं कोणाच तरी लग्न होतं तर मी जात होते त्यांच्याबरोबर तर मी काय केलं मुद्दाम नाही टीका नाही लावलं मुद्दाम म्हटलं त्यांच्या घरी जी सगळी माणसं जी असतील ती मी एक वेगळी दिसेन ना अशी आणि मग ज्यांना माहिती नाही ते पण उगीच काहीतरी बरोबर लोकांना माहिती तुला काय असतं की आणि मी केव्हाच सांगते पन्नास वर्षापूर्वीच वाँछ वेलकी वाँछ हो हो मोर दॅन दॅट तर मी म्हटलं तर त्यांना काहीतरी असं वाटलं की हिचा चेहरा काहीतरी वेगळा वाटतो असं असतं ना रोजचं बघण्याची एक हे झाली तर आंध्रा हैदराबाद में आंध्रा थालगु बरस से हाँ. आता नहीं हाँ. तो मैं अरे तुमने वो बुट्टू नहीं लगाया हाँ. तैयार हो गई तो तुम्हें नहीं अरे अच्छा अच्छा अम्मा मैं भूल गई हाँ. इधर बैठो हाँ. ऐसे नहीं होता बेटा हाँ. कि तुम हमारे घर में आई हो हाँ. तो तुम इतने सालों से बीस साल से जो अपने घर में कर रही हो उसको तुम भूल जाओ एट द सेम टाइम तुम हमारे आई हो तो जो हम इतने साल से कर रहे हैं वो हम भूल जाए बर हमारा अल्ला है तुम्हारा भगवान है बात तो एक ऊपर वाली की है ना किती गोड अशी सासू पन्नास वर्षापूर्वी जर तुम्हाला मिळाली आय मीन चांगले आई वडील चांगले सासू मोर यु वॉन्ट कळलं असं त्या म्हणाल्या बरं गेलो शी मेड मी पुट दॅट अच्छा गेलो आम्ही तिथे लग्नाला तर त्यांनी त्या बाईला म्हटलं असंच की अरे आपली बेटे की शादी में नाही बुलाया तर तिने शी गेव इट बॅक टू माय मदर इन लॉ शी सेट आप तो बहु को साथ लेके आए असं दुसरी बाई असते तर काय म्हणाली असती कौन पुछता है आजकल बच्चे तो अपनी तरफ से शादी कर लेते हैं असं कोणतरी बोलली असते बोलता आलं असतं त्यांना तिथे त्या म्हणाल्या नाही ऍक्च्युली मेरा बेटा बंबई में होत आहे ना आपण मामलो मी कॅमेरामध्ये बंबई में होता है तो शादी वहां की ना अभी कर देंगे ना रिसेप्शन पार्टी विटी देगे ना आप सबको यहा खतम होईल बा म्हणजे काहीच 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 मला फेस करायला लागलं जी माझी एवढी तयारी होती काय नाही करायला लागलं आणि कधीच नाही म्हणजे आता तर जास्तच डोक्यावर आहे hmm. पण मला रिलेशन्स ठेवायला आवडतात आणि अशी चांगली माणसं म्हणालो तर आवडतात तर यू विल नॉट बिलीव्ह फॅमिली फॅमिलीच्या सासरच्या आहेत ना म्हणजे माझ्या सासूच्या आते बहीण hmm. त्यांच्या फॅमिलीज hmm. मावस बहीण त्यांच्या फॅमिलीज इवन त्यांची कराची बिराची जिथे लोक असतील तर मी काही गेले नाही बघितलं नाही सगळ्यांना पण इथे सुद्धा मी अजून सुद्धा म्हणजे जेव्हा हैदराबादला जाते तेव्हा मा सगळ्या माझ्यापेक्षा मोठ्यांना सगळ्यांना दोन दिवस गेले ति सगळ्यांना जाऊन भेटून येते सगळ्यांची लग्न मुद्दाम अटेंड करते की जिकडे मला अजून पण जिकडे मला हे करता येतील असं आणि बाकी सगळ्या कंपनीला घरी बोलतोय म्हणजे आणटींकडे मी उतरते तिथे म्हणजे आमचीच पंचवीस तीस पस्तीस माणसं होतात झालं एक दिवस सगळे भेटतात म्हणजे माझ्यामुळे ते म्हणतात आम्ही भेटतो एकमेकांना असं आय डोंट लिव्ह द एनी एनी ऑकेजन ऑर एनी फंक्शन ऑफ गोइंग इन द एक्सटेंडेड फॅमिली म्हणजे एका माझ्या मावस दिनानी तर त्यांच्या मुलाची लग्न होते तर त्यांनी जसं शौकतापाचं नाव दिलं माझ्या नंडेचं दिलं त्याच्या सख्या बंडीचं दिलं तसं म्हणजे कॉडियली इनव्हाइटिव्ह असं पण नाव पत्रिके त्याच्यात त्यांनी माझं पण नाव दिलं सुलभाली आयट म्हटलं बट दॅट्स देअर आय एम व्हेरी हॅपी आय एम व्हेरी आय मीन बोलायला नको पण माहेर पण चांगलं सासर पण चांगलं आणि अजूनपर्यंत अजूनपर्यंत मी म्हणजे खूपच खूपच ओके अजूनपर्यंत माझं खूप खूप नातं आणि मला आवडतं ते तुम्ही कोण मावस नगत मी तिची आई आणि माझी सासू सख्या बहिणी आहेत अच्छा म्हणजे हा त्यांच्याकडेच होता ना आधी राहिला कारण हा इथे होता आणि मग तो हैदराबादला सासू सासरे ना माझे त्याच्यामुळे पण म्हणजे मी सतरा वर्षाची होती आणि तो तिकडे व्हायचा म्हणून माझं त्या घरात खूप जाणं येणं होतं आणि इप्टा कॅफी साहेब आणि त्या इपटामध्येच होते त्याच्यामुळे त्या इपटामुळे जाण येणं होतं आणि मग नाटकं पण बरोबर आम्ही केली शोकता आणि मी बरोबर तर त्याच्यामुळे जसं दिनाजींबरोबर पण मी केलं दीना गांधींबरोबर तर त्याच्यामुळे असं व्हायला लागलं की त्यांचं माझं जास्त हे व्हायला म्हणजे मी जेव्हा त्या घरात जायला लागलं मी सतरा वर्षाची होते शबाना तेरा तेरा वर्षाची होती बाबा दहा वर्षाचा होता हो oh, असा <laughs> तो सगळा हे झाला म्हणजे एवढी वर्ष मी त्या घाल आणि मग काय झालं नंतर आमचं हेडक्वार्टर्स तेच झाले ना कारण मी पण जिवला आहे पण हे लोक पण जिवलं तर त्याच्यामुळे काही फंक्शन असो काही फॅमिली फंक्शन असो काही काय असो तर आम्ही आपले तिकडेच म्हणजे रोजच म्हणानं जाणं असं की आमचं ते ठिकाणच होतं म्हणजे खूप खूप मला स्ट्रगल पिरियडमध्ये वगैरे त्या लोकांनी पण त्यांच्या लाईफमध्ये स्ट्रगल केली की म्हणजे hmm. खूप मला आधार खूपच झाला सगळ्यांचाच आणि uh -huh. त्या होत्या इथेच त्याच्यामुळे त्यांच्याच ते जास्त नंतर ते आदिल म्हणून म्हटलं विश्वामित्र ते आदिल त्यांची बायको म्हणजे uh -huh. जखिया पाहून म्हणजे इतकं त्या लोकांनी कोणी माझ्या मुलांना सांभाळणं नाटकांच्या वेळेला कोणी हे केलं कोणी ते केलं त्या सगळ्यांच्या जीवावर मी आणि कॉलेजची लोक पण ऑलरेडी सगळ्यांनी कोऑपरेशन दिल्याशिवाय तुला माहितीये घरच्यांनी पण आणि यू कॅन डू ऑल थिंग्स थिंग रिलॅक्स नाही करू शकत आणि मुळात तुम्ही सुद्धा सगळ्यांना तेवढंच होल हार्टेडली एक्सेप्ट केलं मला आवडतात माणसं आणि चांगली माणसं मिळाली चांगली नसली तरी मला आवडतात माझं काय असतं आपण आहोत आपण असं हिशेब नाही करायचं तू कसं आहे म्हणून मी करायचं मी मी अशी आहे तू मला जे करायचं तू कर मी अशी मी कशाला वाईट हे करून तुला कलेेल कभी तुरी चुटी चूक जाओ नहीं कड़ी तो नहीं कड़ी अस का वेग मैं थोड़ी पकाओ मनता लोग मैं उगा पण कधी कधी चूड इसको मत बोलो हाँ ये ना इतना ज्ञान देगी ये तुमको जो एन्जॉय करने से कुणाली मेडल करो इसको पूछेगी ना तुम तो बहुत ज्ञान देगी लेक्चर भी देगी टीचर को ज्ञान भी देगी और तुम एंजॉय नहीं करोगे इस पकाओ के पास जाओ ही मत तो वो अलग ही ट्रैक पे जाती है असं असति ची सुरुवात खऱ्या अर्थी लग्न झाल्यानंतर झाली ना हो तसंच म्हणायला पाहिजे कारण काय नाटक नाटक एक आधी झालं आणि मग इत्यामध्ये आल्यामुळे नाटकं सुरू झाली मग ते आपआप सुरू होत ना असं म्हणजे नाटकात काम केलं तुम्ही कि मग तुम्ही ते जिंदगी जेव्हा सुरू झालं असं मध्ये मध्ये मी आधी काहीतरी केलंय कुठेतरी म्हणजे प्रेझेंट प्रोग्राम नवरंग म्हणून असं थोडं 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 जास्त नाही पण आणि ऍक्च्युअली लग्न झाल्यानंतर दीड वर्षांनी मुलगा झाला मग मी तीन वर्ष घरी राहिले मी काय केलं नाही की मोठा समीर का समीर समीर जो डीओपी येतो तर त्याच्यामुळे मग मी थांबले का तीन वर्ष असं आणि त्याच्यानंतर मग मी म्हणजे बीएड केलं अच्छा बी केल्यानंतर परत तीन वर्ष थांबून मग नोकरी असं म्हणजे बरच माझं हे आहे गॅप आहे दोन तीन वर्ष असं पण आणि तेवढंच केलं जेवढं हे सांभाळून करता आलं पण मग येजो जिंदगीचं कसं झालं शाह वगैरे होते ना त्याच्यामध्ये मग त्यांनी नाटकं माझी बघितलेली होती इफ्टामध्ये मग त्यावेळेला कसं भेटणं ऑडिशन अमकतमक असं काही समजा फारच सोपं होतं सगळं मला हां ये बंगाली करेगी असं झालं म्हणजे म्हणजे म्हणून मी म्हटलं ना मी आले ऍक्टिंग मध्ये ती अशी आले म्हणजे मी असं मला काय करायला नाही लागलं की कारण डोक्यातच नव्हतं टीचर व्हायचं तर टीचर झाले होते मी मग टीचरही सांभाळून जेवढं करता येईल तेवढं केलं आणि जेवढी काम येत गेली आणि मला करता आली केली पण हे जो आहे जिंदी तुमच्या करिअर मधला माइलस्टोन म्हणता येईल त्यांनीच सुरू झालं ना आणि त्यानीच तर दॅट वॉज अ सेकंड सिरियल आय थिंक म्हणजे दूरदर्शनचं से सेकंड सिरियल तेच होत आणि ते इतकं लोकांच्या घरी पोचलं शुक्रवारी नऊ वाजता oh. इतकं पोचलं इतकं पोचलं आणि फारच mm. होत mm. आणि टीम पण काय होती त्याच्यामध्ये शफी होता स्वरूप होती सतीश शाह होता नंतर फरीदाजी आल्या राकेश oh. बेदी जावेद खान खूपच म्हणजे आणि हा ऍक्च्युअली तीन डायरेक्टर होते पहिल्यांदा एक तर कुंदन शाह मंजुल सिन्हा आणि नंतर रमण कुमार आला होता तिघांच्या तीन पद्धती हा म्हणजे कुंदन शाह खूप असा टेन्शन टेन्शन घेणार म्हणजे यार मेकअप रूम बिलाउज डिस्टर्ब किंवा त्या आपापल्या मेकअप रूम ते जाऊन बसणे नव्हतंच सगळे तिथेच टिकलेले असायचे तर त्या एक एक मजा मजा असायच्या मंजुल काय बोलायचं नाही पण मंजूल नुसत्या स्वतःच्या दाढी हे परत टेन्शन असायचं आणि रमण अगदी असा रमण नंतर आला होता काही बात नाही ठीक आहे अच्छा अम्मा क्या वो है हुँ. कॉलेज जाएगी अच्छा कितने बजे फ्री हो जाएगी चार हो जाएगी बजे बजे हो ठीक म्हणजे असं मग कुठले तरी काय राहिलेले असले तर क्लोजअप एकदा ते मी सगळ्यांच्या नुसतं क्लोजअप दिले होते इथे असिस्टंट तिथे अप दिले इथे मी हसते तिथे मी असते असं करून म्हणजे असं काहीतरी खूप सोप्या त्याच्यामुळे आणि तेवढंच मी करून घेतलं काम कारण शिकवण्याच्या तुम्हाला हे नाही करतायत आणि माझा सब्जेक्ट शिकवायला कोणी नव्हतं त्याच्यामुळे मला असं जरी असं तुम्ही असलं की अरे इथे विदाऊट पे मी घेणार तरी कशी ना एक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी शिकवण्याची ना आणि जर तुम्ही खऱ्याच शिक्षिका असल्यात तर तुम्हाला ते फार वाटतं की माझ्यामुळे मुलांचं हे नको नुकसान नको मग नंतर नंतर जेवढं जमेल आणि मग ती पण मजा असायची अरे ह्या ना येजो जिंदगी कुठे परळला कॉलेज माझ्या अंधेरीला हा अकरा वाजता वगैरे मी जाऊन असं तिथे दुपारपर्यंत केलं की तिकडनं मग ते आता मला इथे यायचंय माझ्या मैत्रिणी मा पण लेक्चर ऍडजस्ट करायच्या म्हणजे सरांना सांगून की तुला गॅप नको मध्ये एका बरोबर तू घेतलेस चार लेक्चर की तुला जात आहे मग मी त्यांच्या जीप यायची इथे कॉलेजला मग मी जीप थांबायची तिथे मी चार लेक्चर घ्यायची येताना आधी तिकडचा स्पॉट दादा असायचे ते मम्मीजी अभि व निकला नहीं है टिफिन एक मिनिट मैं खोल के आपको रोटी का रोल बना की आपण क्योंकि आप आ नाही तो लेक्चर लेंगे कुछ खाएंगे तो लवकर लवकर मला बरोबर देणार मग मी मध्ये आल्यावर मध्ये सगळ्यांचे डबे उघडे तू इन बिटवीन पाच मिनिटं मिळतील तेव्हा पटकन चहाचा घोट घे नाही तर पटकन हे रोल करून ठेवलाय तो खाऊन घे एक बाई हे असं म्हणजे अशा आणि अशा आणि मी माझी नोकरी घरच्यांनी पण कधी काय नाही केलं कोणीच म्हणजे केलं मग त्या मध्ये बसून जायचं जिंदगीचे आम्ही दोन दिवस कंटिन्यू शूटिंग केलं अच्छा कारण आम्हाला वाटलं सव्वीस एपिसोड होतील हो की नाही तर आता शफी आणि सतीश खूप मोठे होते त्यावेळेला तर ते खूप बिझी होते हे वाढलं आता करायचं काय मग काय केलं आम्ही म्हणजे राहिलो मला असं वाटतं राहिलो पण होतो आम्ही तिथेच स्टुडिओमध्ये तिथे आंघोळी बिघोळी तसं करून कपडे करून आम्ही तिथे गेलो पण इतका छान अनुभव फारच म्हणजे खूपच म्हणजे शॉफीबाईंचे खूप किस्से असते खूपच नाही म्हणजे मला असं वाटायचं की ही लोक खूप नोंद आहेत ना तरी सुद्धा ही लोक इतकं जसं मला नाटकांमध्ये वाटायचं म्हणजे कुठे दिनाजी कुठे शौकत केफी कुठे नंतर शमान कुठे पण सगळेच जण कसे म्हणजे म्हणजे नाटकाच्या वेळेला बाहेर गेलो झाडू मारते कोण फ्लश करते कोणी हारपीक घालते आधी साफ करतात कारण त्यावेळेला प्रत्येकाला रूम बीम असं नव्हतं सोलड आउट शो साठी म्हणजे असं असायचं काही बायका एका ठिकाणी आहे ते बलराजजी आमच्या बरोबर असायचे ट्रेन मध्ये कैफी ट्रेनमध्ये सागरसाजरी ट्रेनमध्ये हंग ट्रेनमध्ये म्हणजे त्यावेळेला असं फ्लाईट बीटचं काही नव्हतंच आणि कोणाला ते सुचायचं पण नाही म्हणजे बलराजजींचं फक्त फर्स्ट क्लासचं तिकीट असायचं आणि आमचं असायचं सगळ्यांचं हे इव्हन कैफी आणि बलराजजी दिवसभर आमच्या इथे आणि मग सांगणार रात मे जाऊया सोने पागल राखीला सोंग किंवा इधर मजा आराय सबके साथ मे म्हणजे अशी लोक अशा लोकांच्यात मी सुरुवात केली माझ्या करिअरची की पाय त्यांच्या जमिनीवर म्हणजे तुम्ही असाल तिकडे तिकडे तुम्ही काय करा नाटकाच्या इथे आलं तुम्ही की झाडू पण तुम्ही करणार स्वतःचे कपडे तुम्ही स्वतः फोल्ड करणार mm. तुम्हाला कोणी हे नाही आहे की तुमच्यासाठी कोणी थांबले किंवा तुम्ही काय करेल असं नाही सो यू हॅव टू गो थ्रू दॅट प्रोसेस दॅट्स व आय आय एम हॅपी की सगळीकडे असं so that mm. बेस टाईप मिळालं मला म्हणजे mm. जे खरं खरं खुरं असतं ना सो म्हणून किती वर्ष गेली तरी तुमचं ते जे भिनले आत आतमध्ये या लोकांना बघून तुम्ही असं केले की एवढी कशी त्यांची लगन असते आणि एवढं कसं ते इन्वॉल्व्ह होऊन करतात आणि एवढं कसं ते प्रत्येक गोष्टीसाठी पर्टिक्युलर आणि प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे काही विचार नाही करायचा बस आपल्याला नाटक करायचंच आपल्याला नाटक म्हणजे शूटिंग पण सोडायचे ते म्हणजे हंगल वगैरे राज कपूरला लोणीला त्याचं शूटिंग होत नाही म्हणजे इतके निकल नाही भायरस मे मेरा शो आहे मुझे निकलना नाय कधी कधी बोलायचं ना कुंद काय यार तू नाटकवाले नाही मॅनेजा नाही सब करणार पडतंय ॲडजस्ट करणार पडत आहे अच्छा कितन म्हणजे अच्छा जाऊ म्हणजे सगळ्यांना माहिती पण असायचं आणि सगळ्यांना त्याचं कौतुक पण असायचं पण फारच म्हणजे फारच सर म्हणजे माझं सांगू जा का तुला थोडंसं बोललं तर दृष्ट मला सगळं म्हणतात नको बोलव सर दृष्ट लागण्यासारखं लाईफ आहे माझं स्ट्रगल केली हे केलं काम करणं ते त्या वेगळ्या गोष्टी आहेत बट दॅट यू कॅन डू बिकॉज यू ॲक्च्युली माझं नेचर पण तसं असतं आणि युआर ग्रोन अप इन दॅट विथ पीपल म्हणजे खूपच म्हणजे आई वडिलांनी सुद्धा स्वतःचं नाही बघितलं दुसऱ्यांचं केलं दुसऱ्यांच्या संसाराचं तर त्याच्यामुळे असं पण मला नाही रिग्रेट्स नाही येते मी वाटतं की आपलं प्रत्येक जे रिलेशनशिप असतं मग ते कुणाबरोबरही असो लाईफमध्ये इज ऑलवेज लाईक अ मिरर आपण जे समोरच्याला देतो तेच आपल्याला मिळतं तेव्हा मी असं म्हणजे बरेच जण जे, बरे जे मला सांगतात की आम्हाला हा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम ने मी नेहमी म्हणते तुम्ही स्वतः कुठे चुकत नाहीत ते आधी एकदा खात्री करून घ्या ते जरा कमी असतं ना पण आपण जरा दुसऱ्यांवर पटकन इट्स इट्स इझी टू पुट द ब्लेम ऑन अदर मला तेच ऐकताना असं वाटलं की बिकॉज यु आर लाईक दिस आणि तुम्ही एवढ्या छान आहात म्हणून तुम्हाला छानच एक्सपिरियन्सेस आले एवढी छान बिन नाहीये मी तुला खरी मी माहिती नाही मी फक्त मुलाखत देते नाही नाही म्हणजे गप्पा मारते म्हणून असं ऐकतेस तू म्हणून मी करते आय मे बी खायचे दात वेगळे काय म्हणतात ना दाखवायचे वेगळे तसे पण असू शकतील माझ्या मागे लोकांना विचारतो माझ्या समोर लोक विचार लोकांना मग मी काय खरी येते तुला कळेल कशी येते कळेल तुला जमायला पाहिजे तसं ऍक्टिंग करायला नाही करता येत पण एनी म्हणजे झालं किंवा एक असं पण असेल सुलेखा की आईमुळे म्हणजे घरच्यांमुळे असेल माझा स्वभाव असा असेल किंवा परिस्थितीने मला असा असं चांगला पॉझिटिव्ह बनवलं असेल कारण काहीना नाही जमत हे नाही जमत म्हणजे त्यांची काही चूक नसे त्याच्यात पण मी म्हणते नसल की माझ्यावर ते नाही पडलं तर ज्याच्यावर पडले त्याला मी ज्ञान नाही देत बसणार अरे असं करायचं असं कर अरे तू होते का सिच्युएशनमध्ये त्या नाही आहे ना आणि mm. सगळ्यांची कुवत नसते तेवढी कोणाला करता येतं कोणाला नाही करता सो यू आर नॉट अ जस्ट टू ब्लेम एनिबडी ऑर टू क्रिटिसाइज एनिबडी ऑर टू से ह मग काय केलं असतं तर काय झालं असतं असं कसं तिने करायला पाहिजे होतं म्हणजे मी इव्हन मी तुझं प्रॉन्स्टिट्यूटचा आता एक विषय निघाला म्हणून सांगते mm. की तुम्हाला काय हक्क आहे त्यांना ओरडायचा कोणी मजा म्हणून नाही केलं ती पोरांना घालते ना, ना जेवायला ती करते ना सगळं म्हणजे तुम्ही कोण आहात माझं असं म्हणणं की जज बनव कोणी तुम्हाला जे तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये अच्छा आणि न न ऐकता काही माहिती नाही ना ना तुम्हाला कोणाबद्दल मग तुम्ही कसं रिॲक्ट करू शकता बरं रिॲक्ट करायचं तर तेवढंच थांबणार नाही तुम्ही इथून तिथे इथून तिथे इथून तिथे म्हणजे पूर्ण पलीकडे आणि ऍट द सेम टाइम आपण कुठेही चुकत नाही नाही आपल्याकडे कोण बघणार स्वतःकडे कोण बघणार देन यू विल बी अपसेट ना बिकॉज देन यू विल नो की मी मी खरी काय एवढं कोणाच्या इच्छाच नसते करायची आणि दुसरं पण एक माझं आहे की माझं असं असतं की कळलं ना मला जरी कोणी मला जर नवरा म्हणायचा तू ना स्वतःच्या दृष्टीने दुनिया बघते सगळी तुला सगळेच चांगले दिसतात म्हटलं सगळेच चांगलं आणि जरी कोणी असं वाटलं ना वाईट तर माझ्या मला काय विचारायचं माहिती का जाऊ दे ना तू त्याचा प्रॉब्लेम आहे ना मी मला माहिती आहे ना मी काय कोणी मला चढवू शकत नाही कोणी मला उतरवू शकत नाही मी जिथे आहे तिथे मला माहिती हां ठीक आहे मागे बोलतायत ना बल तुला माहिती नाही काय कोणीतरी काय म्हटलं बोलू दे ना असं पाहिजे ना कोणीतरी बोलणार मला ना का सांगू कोणी काय बोल त्याला कळलं मग खरं तर कळलं नाही कळलं तर नाही कळलं हेच प्रॉब्लेम इट डझन अफेक्ट मी इट अफेक्ट माय बिहेवियर टुवर्ड्स आयर पर्सन होत ओवरली तसंही नाही होत माझं असं नाही ठीक आहे बाबा हां मी आणि आय ऑलवेज ब्रेक द आईस काही झालं की मी कसं बोलू तू कसं बोलू आता मी नाही कारण ते गैरसमज असतात सगळ्यांचे मग कोणीतरी काहीतरी सांगितलं असतं कच्च्या कानाची लोक असतात मी जरी नसली तरी दुसऱ्या असू शकते ठीक आहे हा ठीक आहे ना ठीक आहे नाही कळलं तर नाही कळलं बोलले तर बोलले ठीक आहे जाऊ दे फरगट नसलं तरी फरगेऊ माझं लवकर होत असं तर जाऊ झालं तर ते झालं तो अमक केलं नाही नाही तू अशी वागलीस मी जाऊ दे तुझा प्रॉब्लेम असेल काहीतरी म्हणून तू वागलीस ठीक आहे ना काय हरकत नाही त्याच्यामधनं काय एवढं काय होत नाही मी तिचं जे तिकडे आहे तिथेच आहे असं असं काहीतरी असतं माझं आणि लर्निंग आपलं चालू ठेवलंच पाहिजे तुलेखा ऍक्टिंग असो काही असो इवन फ्रॉम द लाईफ अँड ऑल दॅट बिकॉज तरुण पण नवीन पोरं पण ते कॅन ऑलसो गिव्ह यू सो मच हो ना मग शिकायला शिकायला मिळतं तुला माहिती असेल ना Ma, तो अनुभव खूपच म्हणजे खूपच शिकायला मिळतं त्यांच्याकडनं आणि शिकावं का नाही शिकावं बिकॉज चंदन मला एक मे बी थोडीशी भरकटले मी मी जेव्हा शिकवत होते ना कॉलेजमध्ये तर मी काय झालं होतं माझं एम ए होऊन खूप वर्षं झाली होती ग आणि मग काहीच हे नव्हतं माझं आणि मला असं खोटं नाही बोलतात टीचिंगच्या बाबतीत तर अजिबातच नाही तर जेव्हा मी सुरुवात केली ना नोकरी करायला म्हणजे कॉलेजमध्ये तेव्हा एम ए होऊन मला बारा वर्ष झाली होती जवळजवळ मला असं वाटतं तर मी माझी जयपूरला मैत्रीण ती मिठीबाईमध्ये एक होती वेकन्सी पण तिला माझा कॉन्टॅक्ट नाही झाला मिठी हां पण तिचा माझा कॉन्टॅक्ट नाही झाला तर एनी ती हे गेली होती वेकन्सी मग मी एकदा असं मला कळलं की इथे काहीतरी पार्ट टाईम क्लॉक अवर काहीतरी आहे कोणीतरी मला बोलवलं तिथे तिथे मी गेलो तुम्ही सरांना सांगतो सर तुम्ही माझा इंटरव्ह्यू काय घेणार मला काही आठवत नाही नाही लॉजिक नाही काही कारण मी एम ए होऊन बारा वर्ष झाले आता त्याच्यामुळे तुम्ही मला काय लोक कुठे चांगली कशी मिळतात बघणं तर ते डॉक्टर अंकुश सावंत म्हणून होते ते मला म्हणतात मी तुझा इंटरव्ह्यू घेणारच नाही पण सर घेणार नाही म्हणजे तुम्ही तुम्हाला काय माहिती तुम्ही अजून कुठे शिकवलेलं नाही तर हाऊ कॅन यू जस्ट कीप मी अ पर्सन ते म्हणाले नाही तुला जर तुझा जर इंटरव्ह्यू घ्यायचा असला ना तर मी तुला सांगेन मी तुला काय विचारणार आहे आणि म्हणजे विषयाबद्दल असं आणि जर सर म्हणाले ना प्रिन्सिपल मी ठेवायचे की असं आहे तर, तर, तर मी त्यांना सांगेन सर मी घेतला इंटरव्ह्यू मी म्हटलं अरे बापरे असं पण तिथे मी क्लॉक अवर म्हणून लागले थोडे थोडे जून मी आय थिंक मेबी नोव्हेंबर पर्यंत मध्ये पण तिथे पण क्लॉक अवर म्हणून लागले आणि मग इथे एम व्ही मध्ये फुल टाइमची नोकरी आली तर मला सांगितलं कोणीतरी की अरे आता इथे काय तू क्लॉक ऑव्हर नाही नॉट इवन पार्ट टाइम तू एम्ही मध्ये तिथे हे कर आता मी पकाव डोक्याने परत मी म्हटलं मी उद्या जाऊन असं नाही सांगू शकत की मी आज येऊ शकत नाही कारण मला चांगली नोकरी मिळते म्हणून तर ते म्हणाले त्या म्हणजे ज्या होत्या त्या म्हणाले तू बावळच ठरलेली मला त्यांनी तू बावळ आहेस तू गेलीस तर तू पहिलीच असेल कारण तू क्लॉकअवर वर आहेस इथे म्हणजे उद्या जर स्टुडंट कमी झाले काय झालं तर सगळ्यात पहिली जाणार आहे तू कारण तू सगळ्यात शेवटची आहेस या डिपार्टमेंटमध्ये मी म्हटलं ते काही असेल पण मी ह्यांना हो नाही म्हणणार एम व्ही मध्ये की मी येते म्हणून दॅट वॉज नोव्हेंबर इन बिटवीन आणि त्यांना इमिजिएट पाहिजे होतं त्यांचा कोण सर सोडून गेले होते सो दे वॉन्टेड इमिजिएटली खरे पण बारावी जाते बोर्डासाठी ना डिसेंबर नंतर मी म्हटलं नाही असं करताना मी म्हटलं मी आधी परवानगी घेणार मग मी त्या डॉक्टर अंकुश सावंत जे मिठीबाईचे होते त्यांना विचारणार होते तेवढ्यामध्ये ते नव्हते त्या दिवशी घरी मग त्यांचा पत्ता काढला मी त्यांच्या घरी गेले मी गोरेगावला मी म्हटलं सर असं असं नोकरी आली मला आणि त्यांना इमिजिएट पाहिजे ते also, पर्मन, पर्मन हुँ, हुँ। ते तर ते म्हणाले आता तुम्हाला ह्याच्यात टाकलंस कारण आय डोंट टू लिव्ह यू बट देन आय डोंट टू स्पॉइल युअर करिरसो बिकॉज तुला आता परमनंट म्हणजे परमनंट म्हणजे फुल टाईमरची नोकरी मिळते पे वाली तर मी कसं नाही म्हणू तुला ते त्यांचं झालं त्यांच्याकडनं आणि इथे तर भवन्समध्ये पण असंच झालं आता मी इकडे आले इकडे आल्यानंतर ते म्हणाले कलसे जॉईन करू म्हटलं कलसे हां नोव्हेंबर हे अभिबस अभिसे शुरू करू सर छोडके घ्या म्हटलं सर मला नाही करता येणार ना। सायको करीन मी पण लॉजिक मला नाही येणार कारण लॉजिकमध्ये डिडक्टिव्ह आणि इंडक्टिव्ह असं असतं म्हणजे मॅथ्स टाईप पण असतो थोडं म्हटलं सर म्हणजे आत्ता मी इकडे दोन महिने पण सायको शिकत होते लॉजिक पण म्हणजे सॉरी लॉजिक शिकवते पण फारच थोडे लेक्चर्स घेत होते नाही मला जमणार आता आणि मुलं जाणार आहेत बारावीला त्यांचं मी नाही अजिबात काही करू शकत तर ते जे होते वनवाळी तर ते आणि म्हटलं मग तिथे तिथे म्हणाले आम्ही इथे कोणासाठी घेतलाय इंटरव्ह्यू तिला तिथे पाठव पार्ट टाइम म्हणून आणि तू इकडे मी म्हटलं सर मला काही येणार नाही लॉजिक शिकवता लगेच आणि ते पण बारावीला तर ते नेमके हेड ऑफ द डिपार्टमेंट पण होते प्रिन्सिपल होते आणि फिलॉसॉफीस होतं त्यांचं एक्सलंट टीचर तर ते म्हणाले असं करतो डिडक्टिव्ह लॉजिक ते तीन लेक्चर मी घेतो दर आठवड्याला एक्सप्लेन करायचे लेक्चर तू घे म्हटलं मी अटेंड करू तुमची लेक्चर मग मी स्टुडंट बरोबर त्यांची लेक्चर दोन महिने अटेंड म्हणजे ते करायचे आणि मी मुलांबरोबर त्यावेळेस वर होती नंतर शंभर लक्ष लक्षअप झालं माझं मग नवीन वर्ष सुरू होतीमुळे आता म्हटलं सर आता मी तयार आहे आता आणि मुलांनी काही विचार मी सांगायची बेटा सर यस आय नो इट करके असं झालं मग पुढच्या वर्षी ती लागली तिला ते वाक्य मला काय त्यांचं ते मला नेहमी म्हणायचं मी म्हटलं सर मला ना सॅटिस्फॅक्शन नाही होत तुला असं होतं रोल बिल नंतर सुद्धा की म्हणजे आपण केलं असं चांगलं झालं असतं तुला असं तुझ्या पर्सनल लाईफ मध्ये वाटत पण करणार काय नाही ते तर आहे कधी काय वाटतं असं तुला वाटतं का की आपण एखादं काहीतरी केलं आणि अरे थोडंसं समाधान नाही होत अरे पण चांगलं म्हणजे आपल्याला त्याचं काय करता येत नाही पण एक मनामध्ये असं येतं ना की आ, अरे चांगला करू शकलो असतो किंवा मी असं ठरवलं हे तुम्ही केलंच नाही काय माहिती कसं झालंय माझं असं तर मी सरांना सांगितलं सारा सर मी ना असं वर्गात लेक्चर घेऊन आले ना तरी मला असं वाटतं की चांगलं करू शकले असते जास्त एक्सप्लेन वगैरे करू शकले असते तर त्यांचं एक वाक्य असं होतं की आधी त्यांनी म्हटलं तू समोर तुला ऑडियन्स आहे ना तुझ्या ऍक्टिंग मध्ये पण तुला नाटकाचं त्यांनी सांगितलं हे तर चला रेकॉर्डेड असतं पण नाटकाची ॲक्टिंगमध्ये तुला लोक समोर आहेत ना इथे तुला स्टुडंट समोर आहेत ना तुला दिसतंय ना त्यांच्या डोळ्यात आपण सगळ्यांकडे बघतो तेव्हा कधी आणि म्हणे असं बी एडला ठीक आहे की असं लेसन्स असे घ्यायचे असं करायचं असं करायचं पण हार्ड अँड फास्ट रूल्स असे नको ठेवूस बिकॉज वी आर डिलिंग विथ द लाईव पीपल हिअर वेदर दे आर ऑडियन्स ऑर दे आर द स्टुडंट तर आज नुसता वाचला टॉपिक तरी चालेल mm -hmm. आज एक्सप्लेन करायला लागेल mm -hmm. आज बोर्डावर घ्यायला लागेल आजचा टॉपिक उद्या परत घ्यायला लागेल असं असं तू ठरव असं ठरवून नको जाऊस की मी असं करायचं म्हणून तर मी आणि त्यांचं ते वाक्य मी तुला सांग युअर टीचिंग इज नॉट इम्पॉर्टंट देअर लर्निंग इज मोर इम्पॉर्टंट हे वाक्य जे म्हणजे यू कॅन पुट इट फॉर द ऑडियन्स ऑल्सो तू रोल करतेस तुला माहिती आहे तू काय बोलतेस नाटकामध्ये कारण तू त्याच्यात आले के मी केलेला आहेस पण समोरचा माणूस पहिल्यांदा ऐकतोय ग तो डायलॉग तुम्ही बोलवून येतं काय करणार तू पटकन की बोलित आहे तर काय करणार मी त्याला ऐकून नाही राहिलं मी बोलले की मला कळलं ना मी काय बोलते तू अशी बोलतेस तर काय होणार हे मला ऐकू ना अरे पण तू बोलतेस ना त्यांनी ऐकलं का तुझा डायलॉग काय तू नाही ऐकलं तो पहिल्यांदा नाटक बघतोय माणूस मग तुझा प्रोजेक्शन तिथपर्यंत गेलं पाहिजे आणि नुसतं प्रोजेक्शन लाईनी नाही त्याला ती लाईन तुझी कळली पाहिजे म्हणजे तुझं बोलणं इम्पॉर्टंट नाहीये त्याचं ते ऐकणं आणि त्याला ते डोक्यामध्ये शिरणं आणि समजणं हो, तुझा तो रोल तुझ्या लाईनीतनं ते खूप इम्पॉर्टंट आहे तसं एज अ टीचर तुझं तू शिकलेस ना तू केलेलं आहेस तू गेली किती वर्ष कर तेच लेक्चर तेच लेक्चर तेच लेक्चर देतेस थोडं थोडं वेगळं करून तर तुला माहितीये सो युअर टीचिंग से बी जादा इम्पॉर्टंट लर्निंग कोणासाठी करतेस तू त्यांच्यासाठी करतेस ना का तुझ्यासाठी करतेस येऊ लेक्चर दिलं तुला गेली तुला काही कोण विचार नाही परमानंट असतो आता म्हणजे तुझं कोणी नोकरी करून काढू शकणार नाही त्यांच्यासाठी करतेस ना मग त्यांना कळलंय की नाही बघ ना अच्छा प्रॉब्लेम काय होतो साठ सत्तर ऐंशी मुलं वर्गात तुम्ही कोणाकोणाच्या ह्यानी जाणार ह्याला बघणार बगना, ह्याला बघणार ह्याला बघणार सो so यू हॅव टू डू इट इन इन बिटवीन बिड वे काढायला बरोबर जास्त केलं तर भूषार मान मुलांना कंटाळा येतो काय <laughs> समज मी आहे या प्रकारे असं एकदाच केलं तर त्या बाकीच्या पोरांना कळत नाही तर हे जे मी सरांचं वाक्य माझ्या इतकं डोक्यात भिनले इतकं डोक्यात भिनले ते प्रत्येक ठिकाणी मला उपयोगी पडतो hmm. प्रत्येक ठिकाणी hmm. उपयोगी पडते की असं म्हणजे खरंय खरंय तुम्ही hmm. कोणासाठी करता काय सिन्सिअरली करा जे काय म्हणजे त्यांचंच होतं की जे काय करायचं ते आणि तू म्हणतेस असा शोध घ्या आपला hmm. म्हणजे मी काय मुलं का ऐकत नाही आहेत माझं मुलं का हुटिंग करतायत असं होत नाही पण सांगते झालं नाही कधी पण अच्छा म्हणजे मीच त्यांना काहीतरी हे करते का माझ्या ह्याच्यात हे नाही का असं असं ॲक्टिंगमध्ये पण असं का ऑडियन्सचं लक्ष इथे तिथे काही ऑडियन्स तशीच सोडून दे पण का असं होते म्हणजे नाही पण आपलं आपण का मग ऑडियन्स मध्ये चार माणसं असो दहा माणसं असो तर ते काहीतरी मला असं वाटतं हे झालेलं तुम्हाला जास्ती काय आवडतं ऍक्टिंग का टीचिंग मला असं वाटतं टीचिंग कारण खरं वाटत ऍक्टिंग मी जास्त केली जास्ती वर्ष केलं पण आणि टीचिंग सगळं व्यवस्थित चालले कारण सुरुवातीपासूनच हो सा, ते होत पण म्हणून कधी कधी मी म्हटलं ना लोकांना पुऱ्या पुऱ्या लेक्चर आता पुरे पु हे झालं आणि चांगलं झालं हे जर जे घडलं ऍक्टिंगचं आणि ते नसतं चांगलं झालं तर मग एखादं मला हे नाही पण माझ्या अशा दोघे दोन्हीच छान आणि आरामात झालं म्हणजे असं काही करायला नाही लागलं त्याच्यासाठी बिचारी पोरं जे आता करतात त्यांना बघून मला खूप हे वाटतं की किती हे करतात ऑडिशन देतात हे करतात पण मग त्यांना ते करायला लागते करायला लागते ते करायला लागतंय ना मग असं पण तुम्ही सगळ्या मधून काम केलं के दूरदर्शन जेव्हा सुरुवातीला तर तेव्हा दूरदर्शन केलं त्यानंतर सॅटेलाइट टेलिव्हिजन मग नाटक म्हणू नका मालिका म्हणू नका ओटीटी आत्ता सगळं काहीतरी चालली माझं त्याच्यासाठी म्हणजे शूटिंग करते म्हणजे आहे सर फक्त एवढंच आहे की असं जे मला असं वाटतं मला जमेल तेव तेवढंच ते ते मी करते म्हणजे मला आता ते एक तर एज नाही राहिलं सुलेखा आणि स्टेज पण नाही राहिली की मी असं खूप काहीतरी तयारी करते माझी मलाच थकवते किंवा मलाच आणि काय होतं आपण नाही सिन्सिअरली काय केलं की फार टेन्शन येतं शी आपल्यामुळे आपल्यामुळे सेकंड टेक झाली तरी आवडत नाही हो ना, हो उगीच खरं हो सगळ्यांच्या हो होतात कधी कधी म्हणजे टेक्निकली होतं काही होतं पण तरी आपल्या मनात असं होतं नको बाबा नको बाबा तर मला म्हणजे माझं आता उलट झाले मी असं मग कधी कधी सर जे किस्सागौरचे मी जमा अभी म्हणून त्यांच्यावर मी चार सिरियल जमा अभी म्हणून हे ज्यांनी आता ते निमकी केलं होतं ससुराल गिंदापूर तर त्यांनी मला जेव्हा तिसऱ्या सिरियलचं विचारलं म्हटलं सर एक कंडिशन कंडिशन ही कधी घालायला लागली मेरा रोल छोटा रखी सर और मेरे डायलॉग ज्यादा मत रखी अब ना इतना वो नाही राहा कॉन्फिडन्स तर मग तिथे पण तो राहीफ सिद्धी की म्हणून डायरेक्टर अरे मा ये टेलिव्हिजन है या रिटेक होती है आपके अकेले की वजह से नहीं सेकेंड टाइम हो गया है आप क्यों आप इतना टेंशन लेके क्या कर रहे हैं काम इतने चालू है मतलब एज असेल काही असेल पण आता असं ना थोडस असं वाटायला लागेल आणि मग घरी पण मुलं म्हणतात मग मी आरामात जे करता येते तुला करायला नको बिकॉज आय फील की अजून घरी काही काम नाहीये स्टाफ आहे हातपाय चालत लोक बोलवत आहेत सिलेक्ट करतायत आपल्याला एकच घ्यायचं तर एकच घ्यायचं सोय वाय नॉट जोपर्यंत होतंय तोपर्यंत वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करता पण वेगळ्या आल्या ना माझ्याकडे हो ना आणि कॉमेडी आणि ट्रॅजेडी याच्या दोन्ही बरोबर बरोबर येत गेल्या माझ्याकडे म्हणजे बिचारी आई पण आली आणि अशा टाइप अशा टाईप पण आली म्हणजे आणि कधीही तुम्ही टाईपकास्ट नाही झाला कायम तुमचे हा तुम्ही वर्सटाईल आहात ते तुम्हाला दाखवता आलं ऑडियन्स ना एनिवे पण जे आलं तेच मग मी आणि आलं आरामात आलं ग माझ्याकडे म्हणजे असं बोलू नये पण आय नो पण सिनेमा मी कमी केले त्या मनाने सिनेमाचं कसं की घेतात ना डेट्स मग कधी कधी काय होतं पूर्वी असं वापरल्या नाही जायच्या मग मी शिकवत होते त्याच्यामुळे पण माझं थोडस लिमिटेशन झाल्या प्रत्येक ह्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टींच तर ठीक असत पण ज्यांना असतात त्यांना पाहिजेच असता तुम्ही देन दे ऍडजस्ट अकॉर्डिंग टू य असं झालं माझ्या बाबतीत काही कल हो हो ना सुद्धा तुमच्या आयुष्यातलं खूप मोठं पिक्चर मध्ये मला वाटतं जास्त आणि आताची जनरेशन किंवा जी आहे ती हे पण म्हणजे असं चालू नच आलं सॉरी बोला नको पण म्हणजे ऍक्च्युली मला असं वाटतं की हल्ली ना पिक्चर बिक्चरवाली लोक ना जास्त स्टेज आणि मालिकांमध्ये लोकांना बघतात म्हणजे बघतात इन द सेन्स आपलं वेगळं नाही ठेवत त्यांना जर कास्टिंग असं करायचं असलं ना तर ते मला असं वाटतं त्यांचं लक्ष असतं की कोणतरी स्टेजवर हे आणि एकमेकांना सांगतात पण मग ते तसं तर ह्याच्यामध्ये तर असं झालं की निखिल घरी आला होता निखिल अडवणी म्हणजे यशजींना मी यशजीना तसं ओळखत होते मी कारण समीरनी त्यांच्यावर म्हणजे डुप्लिकेट आणि वगैरे असे पिक्चर्स केले होते मुलांनी माझ्या म्हणजे हाय हॅलो नमस्ते एवढं होतं पण असं नव्हतं मला आणि मी शिकवत होते त्यावेळेला कॉलेजमध्ये मुख्य म्हणजे

मग म्हटलं हा तसं हे कारण इथे माझा विषय शिकवायला कोण नाही इथे माझे आणखी प्रॉब्लेम असतात तर ते ते व्हायला लागलं माझं म्हटलं मग आता काय आणि मग म्हणजे आरामात झालं सगळे गेले होते तिकडनं आय थिंक शाहरुख सैफ uh, प्रीती झिंटा होती पण तिचं आमच्यावर काम नव्हतं ती पण गेली मग म्हणजे हे दोघं आणि मी म्हणजे तिकच जण आणि ते तीन चार दिवसात जेम तेम काम असेल असेल त्याच्या वेळेला आणि मग एक दिवस इथे गाणं होतं फक्त तेवढंच होत पण बाकी काम असं हे नव्हतं आणि त्याच्यातून कसं आता सगळे मला विचार कसं के साथ काम करणं कसं आहे वो कसा आहे चांगलेच असतात कधी कधी काय होतं फॅन्स किंवा काहीतरी लोक पन्नास लोकांना उत्तर दिल्यावर एकावन्ना ज्यावेळेस येतो आणि तुम्ही थोडस जरा हे करता तोच लिहिो तुमच्याबद्दल मग असं तो तुला पण अनुभव असेल सेलिब्रिटी तुला पण अनुभव असेल पण आणि एक तर बरोबर म्हणजे माझ्या मुलांनी पण काम वगैरे केलेले आणि ते लोक सगळं बॅकग्राऊंड पण माझी कारण माझा नवरा पण कॅमेरा म्हणून होता त्यांनी मराठी पिक्चर जास्त केली शापित मुंबईचा फौजदार वगैरेशी पण त्याच्यामुळे माहिती होतं त्याचं हॅलो हाय होतं पण काम वगैरे असं नव्हतं पण खूपच आधी पूरं येते म्हणजे म्हणजे तिकडे आम्ही करत होतो शूटिंग तिकडे शाहरुख पण प्राणी आणि त्याच्यात असं मला वाकून बसायचं होतं कुठेतरी आणि मग ते दोघं एकमेकां जवळ आले की मध्येच उठायचं होतं तोपर्यंत मी खाली बसले नसेच कारण शॉर्ट मध्ये उठायचं असत त्याचं फार चालायचं स्पेशली शाहरुखचं की बाबा क्या रखो पहले आंटी के लिए आंटी ऐसे नहीं बैठेगी और आंटी अभी नहीं है रिहर्सल कोई और करेगा हाँ। आपके टाइम पे फिर आप जाएंगे उधर हुँ, 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 जी जी नहीं नहीं मैं देख रही थी आपका पहला शॉट मुझे खूब हाँ, कैसे, हाँ, कैसे कर शाहरुख से खूब अच्छा कि नहीं नहीं ऐसे नहीं करेंगे वैसे नहीं करेंगे वो नहीं करेंगे ये नहीं करेंगे खूब असाए अच्छा प्रॉब्लम न्यूजर्सी भाची भाचा बाइक वगैरह होती आत्या शाहरुख बरोबर तू काम कर आम्ही येणार आम्ही येणार <laughs> आणि आमच्याकडे जरा थोडं हे आहे की बापरे शूटिंगला बिटिंगला घरची लोक म्हणजे असं थोडं हे वाटतं ग म्हणजे वी कॅनॉट अप्रोच देम असं नाही मी येणार ना, मला त्याला बघायचं शाहरुख रोडच तर मी हळूच घाबरत घाबरत शाहरुख आणि साईफ दोघांना विचारले शाहरुख जास्त होता ना आणि सैफला पण म्हटलं या आहे न्यू जर्सीचे आहे अमित आप एक फोटो अरे हा कोई बात नाही असे कारण तेवढी भीड नव्हती तिथे नाही पण नाहीतर आम्हाला असं जर करायला ना थोडस हेच वाटत कि आपलं संबंध आपली नाती कुठे दाखवायची नाही आता शबानं ना, इवन तबुज आणि फराज मी म्हटलं त्या नंडेच्या मुली आहेत माझ्या सख्या आहेत तर असं कधी निघाल तर आमचं बोललं जात असं किंवा असं नाही किंवा कुठे गेलं तर की मी आहे सेलिब्रिटी मी लाईन तोडून जाईन किंवा मी आहे आम हां आमच्या तर हे आहे तोडखीचे हां मम्मी त्यांच्या फॅमिलीतले असं ते नाही ते नाही ना जमत प्रत्येकाने आपापल्या आप ह्याच्यावर करावं आपापल्या आप हिमतीवर जा पुढे असं म्हणजे असंही नाही होत की कधी अरे हिशमान रो अरे इवन संजीव कुमार हो तो एवढा मोठा झाल्यानंतर देखो हरी उसमे हे ना आमच्यासाठी हरीच होता तो घरी येणं बिणं त्याचं तो व करू ना देखो उस्मे रोल कारण तसं काही नव्हतंच आमचं असं एकमेकांना हे करणं पुढे करणं प्रत्येकाने आपापल्या हिमतीवर करा झालेत तर झालेत नाही असं असं काहीतरी टाइप म्हणजे मी सुद्धा म्हणणार नाही की माझ्या मुलाला हे करा की मी तो म्हणणार नाही की अरे अच्छा इसमे असं टाईप करू कधी असं डिस्कशन चाललं असलं तरी जर बाहेरून आलं काम किंवा तसं आलं तर ठीक आहे आपल्या आपलं आपलं नाही करायचं नाही पडली आणि सुरुवातीन नाही सागर लंडनला असतो आणि तो, तो, तो पण खरा ऍक्टरच आहे त्यांनी तिथे शेक्सपिअरचे प्लेज स्टॅटवर्ड मध्ये ते केले आणि त्यांनी त्याच व्हॉइसिंग करतो तो जसं ही अली बुक्स हे करतात ना ते करतो तो इकडनं कोणी गेलं की तिथे तिकडच्या नाटकांमध्ये करतो इकडच्या सिनेमांमध्ये करतो कोणी गेलं तिथे की सगळं ओळखतात त्याला आणि थिएटर हे सगळंच करतो तिथे तिथल्या ह्याच्यामध्ये पण करतो तो, तो पण कर समीरने ऍक्टिंग केली नाही ना तर ना समीर पण खरा मिठी मधन ऍक्टिंग करायचं पण नाही लवकर तो तेवीसा वर्षी झाला कॅमेरा म्हणून पण त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी अशा होत गेल्या सगळे अनुभव चांगला म्हणजे आता आय डोंट नो वेदर बिकॉज थोडेसे पाय आहेत इंडस्ट्रीमध्ये किंवा हे म्हणून असं माहीत नाही बट अदरवाईज आय आय फाईंड की पीपल आर दे आर ह्यूमन ह्युमन बिइंग फक्त असंच असतं की असेल कोणा कोण परिस्थितीमुळे असं झालं असेल किंवा कोणाला वाईट अनुभव आले असतील म्हणून असे झालेस आता तू बघितलंस ना असं मोबाईल घेऊन आपण बसलेलो असलो एअरपोर्टवर तरी असे काढतात हो ना ऍटलिस्ट शुड हॅव दिसेन्सी टू कम अँड आस्क ना तसं नाही मग असं कोणी केलं आणि तुम्ही त्याला हटकलत ना असे असं करतात मग आपलं सोड त्यांचं तर काय मोठे जे इतके पॉप्युलर आर्टिस्ट आहेत त्यांचा जर कसा प्रश्न येत असेल त्यांचा तो आहे पण काय नाही सगळं चांगलंय सगळं झालेलं आहे पंच्याहत्तर वर्षाचं वय आहे आता छान लहानपणासारखं तरुणपण तरुणपणासारखं तरुण कसले रिस्ट्रिक्शन नाही सासरचे नाही माहेरचे वा सगळं सुरळीत चाललंय तोपर्यंत काम करायचं येईल काम करायचं आणि मग लावून करायचं असंच ताई तुम्ही जाहिराती सुद्धा खूप केल्यात ना हो। केल्यात म्हणजे पण अजूनही आता ते कल्चरच असं झालंय की ऑडिशनच मागतात वगैरे तुम्ही सुद्धा ऑडिशन देता माझं काय माहितीये का आधी सुरुवातीला मला असं वाटायचं आया ह्याच्यातनं हे बघा ना तुम्ही ते फुटेज वगैरे ऍक्च्युअली मी त्याच्यामध्ये पण फार ही आहे पण त्या लोकांनाच मिळतं मध्ये कुठे कुठे तर काही लोक डायरेक्टलीच हे करतात अमकं तमक पण आता मी ही सुरेती कॉर्पोरेट ऑफिस अमक तमक काय काय वेगळं कल्चर झाले नसुरेखा आता तर माझं असं म्हणणं आहे की जितक्या लेवलपर्यंत आपण करू शकतो विच इज अ काय डिमांड ऑफ द करंट सिच्युएशन किंवा काय नाही तर मग करू नका असं माझं म्हणणं आहे मी असं म्हणणार की मी का ऑडिशन देऊ म्हणजे मला नसलं पटत तर माझं बोलण्याची पद्धत वेगळी असली पाहिजे अरे आता काय बघ ना आता एवढं केले ना तर बघ दे उसमे जे असे होत आहे तो असं पण बहुतेक आम्हाला सांगतात तुम्ही घरूनच पाठव बरोबर असं तिथे जाऊन किंवा अगदीच कधीतरी असं काय झालं तर मग त्यांचं असं असतं की जिस टाइम पे वाले हैं, आप बोल दो हुँ. क्योंकि जसं तुम्ही म्हणाल की सगळं कॅमेरे वगैरे ते ना बरं पडतं ना घरी म्हणजे त्यांच्या इथे असलं की ते कसं फॉर देम ऑल्सो इट इज बिकॉज मेनी अदर पीपल विल ऑल्सो कम तर तयारी तिथे की म्हणजे तुम्ही पाठवून द्या नको यायला तुम्हाला असं तुम्ही येणार असला तर तुम्ही वेळ सांगा म्हणजे आम्ही तुम्हाला आधी तरी बोलू किंवा सगळ्यांचं झाल्यावर बोलू यू डोंट हॅव टू वेट असं ते मे बी सिनिओरिटी आणि त्याच्याप्रमाणे असेल पण माझं असं म्हणणं आहे की नाही मी देणार नाही ऑडिशन ना मी नाही करणार ना ती कस मी का हट्ट करावा असं जर प्रत्येक बाबतीत आम्ही थोडंसं बदलतोय ना दुनिया बदलते इथे आपले व्हॅल्यूज ठेवून आपले प्रिन्सिपल्स ठेवून जितकं आपल्याला विदाउट डिमॉरलाइसिंग युअरसेल्फ और विदाऊट गेटिं गेटिंग इन्सल्टेड और विदाउट गेटिंग टेकन फॉर ग्रांटेड बाय अदर पीपल तुम्हाला जेवढं थोडंसं बदल जर करायचं जरुरी असला तर करा तुम्ही असं काय त्याच्यामध्ये तुम्ही हे नाही आता आपण करतोच ना म्हणजे आम्ही सुद्धा आपल्या लाईफमध्ये कितीच हे करतो ना किती गोष्टींमध्ये बदे तुम्ही उपकरणं म्हणा त्यांच्यामध्ये तुम्ही बदल केल्यात सोसायटी म्हणा कपडे म्हणा लोकांचे किंवा एकमेकांचं कम्युनिकेशन म्हणा सगळं आहेच ना मग त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं असं नाही की कोण माझा इन्सल्ट करतोय असेन इन्सल्ट करून तर तू केलंस तर मग नाहीच येणार मी की म्हणजे ऑडिशन पे आना पडेगा हे एक पद्धत असते नाही नाही आपको आपणही पडेगा असं काही सांगलो मग म्हणून नको नाही जाणं ठीक आहे अच्छा मा तुझं बजेट माझं इतकं ठीक आहे ना मग मी नाहीच देत ना जाऊ दे बाबा ते ऑडिशन दिल्यावर मग ते हे केलं असं आहे पण जर तुम्ही सांगितलं नाही असं काय प्रॉब्लेम होणार आप कर सकते हैं क्या तर मग ठीक आहे असं म्हणजे आता मी तुझं तुमचं उदाहरण देते मी एक की तुम्ही तुम्ही मला चॉईसच दिलात की हां तुम्हाला इथे यायचं ते या घरी करायचं तर करा इथे करायचं तर इथे करायचं तर करा मे बी बिकॉज ऑफ दॅट आय वॉज रेडी टू कम तो होम म्हणजे मला असं म्हटलं की तुम्ही एवढा कन्सिडर करताय की तुम्हाला कुठे करायचं कुठे करायचं मी म्हटलं आमच्या घरी चालेल पण ते कुत्र्यांची आवाज एका खोली त्यांना बंद करा हे आहे तुम्ही दिलके करीब मध्ये आ... मुलाखत नाही गप्पा मारायला होकार दिलात म्हणूनच आम्ही इतके गेलो होतो <laughs> की तुम्ही जिथे म्हणाला असता तिथे आलो नाही तो नाही सांगितलं होतं की तुम्ही काही कुठे सांगाल तिथे तुमच्या ह्याच्याप्रमाणे तुमची तारीख तुमच्या तुमची जागा काय तुम्हाला हवे असेल तिथे मग मला असं वाटलं म्हणजे माझ्या ते एक डोक्यात पण माझे घरचे म्हटलं तर तू आधी दुसऱ्यांचा विचार कर आधी तू दुसऱ्यांचा विचार प्रत्येक वेळेला म्हणजे ह्याच्यावर कधी कधी मला बोलणी पण खायला लागतात तर मग मी असा विचार कर नको ह्यांचं जे काय इक्विपमेंट असं पण मला वाटलं एक तर स्टुडिओमध्ये टाईमचं असं असतं यू हॅव टू पे आणि असं माझं डोकं खरं सांगते तुला नाही सांगत उगीचं सा समजा आपल्याला उशीर झालं समजा लांबलं समजा ला। झालं ला। तर त्यांना पण काय असं रिस्ट्रिक्शन मग आपण आपल्या घरी तर नाही म्हटलं म्हणजे डॉग्स वगैरे ते आहे त्याच्यामुळे नाही म्हटलं हो आई हो पण आमचे मते मग राहत नाही आणि खूप म्हातारे आहेत तेरा आणि पंधरा असे ते तर त्याच्यामुळे मग दुसरा असं आहे की रिझॉर्ट बिझॉर्ट मध्ये काहीतरी म्हणत होती तर म्हटलं ते ते, ते पण यांना फॉर्मलच पडेल की काय असं असं बाजू सांगते तुला डोकं असं चालतं कशाला तेच म्हणता त्याच घरे घरी तर मग जाऊया ना घरीच करूया ना म्हणजे त्यांना पण काही प्रॉब्लेम नाही आपल्याला पण काही प्रॉब्लेम असं काहीतरी माझ्या मनामध्ये आलं म्हणजे खरं सांगते मी असं मी घरच्यांना नाही असं सांगितलं मी म्हटलं आय जस्ट फेल्ट लाईक काही आपला हा कार्यक्रम जरी जगभर बघत असलेला तरी सुद्धा <laughs> Uh, दिल से आम्ही खूपच अगदी घरगुती होत सगळे <laughs> नाही ते माहितीये ना मला ते मला दिसतंय पण आणि मला वाटलं पण तसं <laughs> तुला आता मी ओळखतच होते पण सांगते पण त्याच्यामुळे मला असं आणि स्मिता ताईन पण ओळखत तसं पण त्याच्यामुळे मला असं वाट असं वाटलंच ना म्हणजे की काम ही ना का मी नाही जाऊ असं अरे तर ठाण्याचं काय डिस्टन्स आहे म्हणजे काय नाही जातो आपण सगळीकडे मला थोडंसं गाडी असं असं माझं होतं काहीतरी आणि मला माझ्यावर कोणाची बंधनं नाही आहेत घरी वॉट आय फील फीलयक आय हॅव बीन डुईंग इट फॉर ऑल दिस इयर्स आणि त्याच्यामुळे मला मीच म्हटलं आणि मग मी का आजच मला वाटलं आय बापरेस दीड तास लागले का <laughs> नाही पण मलाच जायचं होतं ठीक आहे ना मला जायचं होतं सांगते की दिलके करीब कार्यक्रमात जे जी मंडळी येतात ती दिलके करीब असतात म्हणूनच येतात आणि जी दिलके करीब नसतात ते आल्यानंतर दिलके करीब होतात होतात नाही मला आधीपासूनच थोडंसं होतं तुझं तर त्याच्यामुळे बिकॉज आय न्यू यू हिच्या सी मनिषाशी नव्हतं माझं लक्षण मनीष नव्हते पण टीम म्हटलं आहे आणि आता जे बोलणं झालं फोनवर त्याच्यावरून तर आमचं झालंच नाही याचा तर प्रश्नच होता फक्त मी जरा म्हटलं ना स्वतःबद्दल जे ते टाळत असते ते मी हिच्यावर पण केलं बिचारी uh -huh. तिने मला बर्दाश्त पण केलं की के हां <laughs> चला परत फोन yeah. करून परत आता कधी सांगा आता परत पुढच्या वेळेला येतं का असं बट uh, like so, आय आय फेल्ट लाईक सो yeah. आय की म्हणजे हे गप्पा मारून लोकांना त्या करण्यापेक्षा जास्त तुम्ही मला बोलवलं आणि तुमच्याशी मला गप्पा मरायला बरं वाटते म्हणून मी ते नॉट दॅट पीपल शुड नो अबाउट माझं अजून संपलेलं नाही मला अजून एक प्रश्न कंटाळतील याचे मोठे मोठे नाही मला काय प्रश्न नाही तुम्ही म्हणालात की तुम्ही एक्सेप्ट केलं हा तुमच्या सासरकडच्या मंडळींना त्यांनी तुम्हाला एक्सेप्ट केलं तुमच्या घरच्यांनी तुमच्या यजमानांना एक्सेप्ट केलं पण ही जी दोन्ही मंडळी होती तुमच्या दोघांच्याही फॅमिलीज त्यांनी एकमेकांना कसं काय एक्सेप्ट केलं बरं झालं तू विचारलं कारण हे लोका, ना इतकं म्हणजे इतकं जरुरी होत लोक लोकांना की तुला तरी करणं किंवा सगळ्यांना करणं कारण ते खूप चांगलं आहे म्हणजे ऍक्च्युली काय झालं की लग्न आमचा आर्य समाज तिथे नाही माहेर नाही सासर कोणीच नव्हतं जयपूरला तर त्याच्यामुळे जेव्हा एकदा सासूबाई वगैरे माझ्या जेव्हा इथे आल्या मुंबईला त्या सासू सासरांना आईनी बोलवलं घरी जेवायला प्रभादवीला तर ते घरी जायला ना घरून जायला लागले ना तर तेव्हा आईनी मला बोलवलं की आतमध्ये कुंकू लावायचं

ते झालं कारण आईला पण असं वाटायचं असं काहीतरी केलं म्हणजे आईने जे नाही झालं लग्नाला ते साडी बिडी जसं आपल्यामध्ये असं त्या टाईप ते ते सगळं त्यांनी त्यांनी केलं तर आता जे आहे त्याच्यानंतर माझी सासू माझी बहीण विशाखापट्टणमला होती तिच्याकडे आठ दिवस राहायला आली होती माझ्याबरोबर आणि ताईला आमच्या जाम टेन्शन आई एक तर बहिणीची सासू काय आवडी निवडी काय ते पण असे दुसऱ्या ह्याच्यातले आपण त्यांना ओळखत नीट नाही काही ताईचं जाम टेन्शन सुरू अगो काय ग त्यांना आणि त्यांनी ताईला सांगितलं नॉनव्हेज बनवायचं नाही कारण काय नॉनव्हेज आम्ही खातो ना जास्त तुमचे जे पद्धतीचे जेवण वगैरे असेल ते मला कधी घालणार मग त्या आल्यानंतर राहायला आठ दिवस ताई म्हणते ही तर सगळ्या सोपीच निघाली आणि सगळ्या बाबतीत हे काय हे ते काय हे कसं ते कसं त्या खूप उत्साही होत्या अशा, अशा बाबतीत माझे वडील हैदराबादला है माझ्या घरी आठ दिवस येऊन राहिले आणि तेव्हा तर मजाच कारण वडील माझी खूप देवभक्त होते होते म्हणजे पूजा म्हणजे दोन दोन तास पूजा असं असं म्हणजे असं चालू असायचं त्यांचं तर ते ते जेव्हा मग माझ्या सासूने आधी मला विचारून ठेवलं म्हणजे ताईकडे ते चाललं ते विशाखा तो ऑन द वे हैदराबादला म्हणाले तुझ्याकडे येऊन राहिला मी होते तेव्हा हैदराबादला तर सासूबाईंनी माझ्या विचारून अंबानी बेटा तुम लोग नॉनव्हेज जरूरी नाही हम लोग बी तो ॲसा रोज नाही खाते तू मुझे दिन बता दो कोणसे कोणसे दिन व नॉनव्हेज नाही खाते आणि माझ्या वडिलांचं झालं तुम्ही का माझा काय प्रश्न नाही आहे मला समोर असलं तरी मी नाही त्या दिवशी म्हणजे असं चाललं होतं तर मी म्हटलं की नाही आणि मग त्यांचं एक दिवशी सगळं गणपतीचं एका खोलीमध्ये आणि एका खोलीत अम्माचा नमाज चालत म्हटलं बाई सेक्युलर इंडिया बघायची असली तर माझ्या घरी येऊन बघा माझे वडील आणि माझी सासू दोन वेगवेगळ्या धर्माचे आणि दोघांचे आणि काही असो म्हणजे इवन शबाना बाबा फरा तब्बू माझी नणंद कोणी 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 असो काही माझ्या आईच्या घरी असो म्हणजे चांगला ओकेजन असो किंवा आई गेली म्हणा किंवा माझा भाऊ गेला म्हणा माझा किंवा हॉस्पिटलमध्ये तुमच्या इथले ते हॉस्पिटल धन्वंतरी तिथे त्यांनी फेऱ्या मारल्यात तिथे आता फेऱ्यामध्ये नुसतं नाही दाखवायला नाही येणार दिवस स्पेंड करणार कारण आम्ही हॉस्पिटलमध्ये आहोत ना दिवसभर जेवायला काहीतरी घेऊन येणार किंवा नवरा नानावटीत होता तेव्हा पण म्हणजे असं म्हणजे माझं इतका त्या लोकांनी मला सपोर्ट केलाय प्रत्येक गोष्टीमध्ये कारण त्यांचं म्हणजे तू काय बोलणार नाहीस असं आणि प्रत्येक मध्ये इतका म्हणजे इतका त्यांनी सपोर्ट केला मला म्हणजे सासन आणि माहेर जे आहे ना त्यांचं एकमेकांशी पण सुलेखा इतकं हे आहे आणि अजून सुद्धा म्हणजे अजून सुद्धा माझी माहेरी जी लग्न बिग्न होतात त्याच्या माझ्या सासरच्या माझ्या नंडा म्हणजे हे सगळ्यांनी येतात आता माझ्या भावाच्या मुलाचं लग्न झालं होते ही सगळी कंपनी जो जो फ्री असेल त्या त्यावेळेला म्हणजे कोणी असं किंवा कोणी गेलं तरी हे सगळे हजर आपले सगळे आलं आणि त्या अशा म्हणजे की घरच्याच हजार कसं असं तसं माझ्या माहेरचे पण करतात सासरी काय असं कारण आमच्या इथे काय होतं शहराच्या इथे तर ईद न्यू इयर क्रिसमस होळी दिवाळी म्हणजे सगळंच सगळंच केलं जातं आणि आता आणि खरं आवडीने केलं जातं म्हणजे सगळं असं ओपन आणि सगळ्यांना माहिती असतं की होणारच यांच्या काही वर्षात आणि आता तन्वी पण आहे बाबाची बायको त्याच्यामुळे ती तर गणपती पण ठेवते आणि गणपती ठेवते तर पहिल्या दिवशी दीड दीड दिवसाचा म्हणजे जावेत पासून पासून सगळेजण माहेरचे पण सासरचे पण <laughs> आरतीला सगळे उभे सगळं असतं सगळं व्यवस्थित <laughs> मोदक बिदक सगळं म्हणजे काय नाही असं नाही <laughs> आम्हाला माझं तर दोन्हीकडे आहेच पण त्या दोघांचं जे फॅमिली त्याचं साईड ना की थोडं वर्ष राहिलं माझं मॅरेज बिकॉज माय हजबंड ही एक्सपायर्ड अर्ली अर्ली इन द सेन्स ही वॉज नॉट इवन फिफ्टी सो वी जस्ट वेट टुगेदर फॉर ट्वेंटी थ्री इयर्स ऑफ मॅरेज तो झाली तीस वर्ष झाली झालं जाऊन तर तो तो म्हणजे त्याचं आणि त्यांनी म्हटलं ना मराठी केले सगळे सिनेमे विमिने तर त्याला यायचं मराठी मराठी <laughs> तसं म्हणजे कळायचं कसं तर इतकी वर्ष झाली ना पण इतक्या वर्षांमध्ये जे संबंध आले ते ते अजूनसुद्धा आहेत आणि अजूनसुद्धा टिकलेले आहेत म्हणजे एकमेकांची सुद्धा त्यांची आहेत कोणाची ह्याला जाणं येणं आणि आवर्जून असं पण नाही आहे की आता जायचं म्हणून जायचं असं नाही इज म्हणजे कधी कधी तर माझा लग्नात मी पण येतो म्हणजे माझ्या मावास भावा नंदीकडे लग्न आहे तर माझा भाऊ फ्री असलं तो त्याला पण यायचं आहे म्हणजे तो पण ते त्याला बोलवणार पण म्हणजे सो दॅट इज म्हणजे कळतच नाही मला की अच्छा असं असतो काय असं होतं किंवा माझ्या लग्नाच्या यादी असं झालं होतं म्हणजे नव्हतं असं प्रॉब्लेम होता काय काहीच प्रॉब्लेमच नाही आठवतच नाही प्रॉब्लेम नाहीच झाला ना ज्यांना करता आले असं त्यांनी केलेच नाही ना नाही माहेरच्यांनी केले नाही सासरच्या मेनली त्यांनीही नाही केले त्याच्यामुळे मला काय हे नाहीये ना असं म्हणजे फारच सक्सेसफुल मॅरेज झालं तर फारच अतिशय कुठल्याच बाबतीत असं नाही झालं की अरे बापरे म्हणजे आय विल से कि जन्मोजन्मी माहेर पण असंच मिळाव सासर पण असंच मिळालं सगळ्यांना मिळालं सगळ्या मुलींना सगळ्यांना मिळव खरंच मिळव खरंच खोटं नाही खरंच सांगतो खरंच म्हणजे माझ्या मागे सुद्धा विचार की अजून लोकांना मला खरंच लोक एवढे आवडतात का असं नाही आणि मला असं नाही बोलतायत खोटं खरंच आणि मला मग असं वाटतं मलाच कोणतरी म्हटलं तू लिहित का नाही तुझं लाईफ एवढं लाईफ एवढं कारण माझ्या लग्नाचं पण असं होतं ना आर्य समाजला झालं मी तुला सांगितलं नाही दोन डिसेंबर आणि खूप पाऊस खूप पाऊस जयपूरला आणि माझ्या एक मैत्रिणीकडे ती म्हणाली ठीक आहे हम लोक भाजीपुरी लेके आते तुम तुमलो हे चालेलो घर मे जाव तो म्हटलं बरं पावसामध्ये इतका सिंदूर लावलेला मला आर्य समाजवाल्यांचा तो आणि त्याच्यानंतर गळ्यामध्ये गेंदे के फुल आणि जरा एक चांगली बरी साडी रिक्षाने आम्ही तिच्या घरी गेलो मग ती लोक आली आ, खायला काहीतरी घेऊन आली ती ते आम्ही खाल्लं पिलं आणि आम्ही मी हॉस्टेलमध्ये आणि तो गेलो म्हणजे असं तर बालाकोट तू असेल इतका नाही तुझे म्हटलं अगं म्हणजे अनुभव काय म्हटलं माझ्याबद्दल सांगण्याचं मला नाही कधी मनात येत पण आता जसं मी तुला सासरबद्दल सांगितलं माझ्या तर कधी आलं असं म्हणा किंवा मी जी बोलते ती फक्त एवढ्याचसाठी की ते लोक किती चांगली आहेत होती आणि आहेत आणि लोका त्या लोकांनी किती चांगलं मला वागवलं आणि कसं दोन कुटुंबांचं म्हणजे त्या जनरेशननी ज्यांनी हिंदू मुस्लिम डायट्स बघितले त्या दोन जनरेशननी हो। कसं एकमेकांना हो। त्यांचं कसं अजून सुद्धा सख्य आहे आणि त्यांचं कसं अजून सुद्धा म्हणजे संबंध आहेत एकमेकांशी मी तर आहेच पण माझ्यानी जोडले गेलेली जी दो, दोन कुटुंब आहेत एक्स्टेंडेड फॅमिलीज पण त्यांच्या म्हणजे माझी मावज जणत आली तरी माझ्या घरच्यांना आहे हे आलं तरी हे असं म्हणजे जे ते फारच समज ते लोकांना कळायला पाहिजे की त्यांचा पण म्हणून मला असं वाटतं की म्हणून मी बोलते मला असं वाटतं एवढं माझ्यापेक्षा मला त्यांच्याबद्दल दुसऱ्यांबद्दल मला जास्त आवडतं फक्त ते लाईनीत कुठेतरी मी जोडली जाते असं मजा आली धमाल आली तुमच्यावर तुला मजा आली ऐकणार आणि किती मजा येणार मला माहिती बेट एनिमे बट आय ऑल्सो फेल्ट अठ हो म्हण आय ऑल्सो फेल्ट की मला माश्या वाटले मला दिल के करीबच्या गप्पा म्हणून बिकॉज आय फील दिल के करीब म्हणून मला पण गप्पा मारा अशा वाटल्या म्हणून मी मला असं वाटतं नॉट बिकॉज आय आयम टीचर आणि आय गिव्ह लेक्चर बट बिकॉज आय फेल लाईक सो आय थिंक पण तुम्ही आय ऑल्सो ओपन डप नाही हेच लेक्चर माझी लेक्चर पण इन्फॉर्मलच होती ग अशी नव्हतीच करती माझी लेक्चर पण इन्फॉर्मल होती कारण मला ते आवडायचंच नाही असं म्हणजे अरे कोण राऊंड घेते म्हणून मी अगदी चांगली शिकवण असं नाही जे आहे मी आहे चांगलं वाईट जे चाललंय ते चालू आहे वर्गामध्ये आपल्या मनाला कॉन्शियन्स पटलं ना की झालं बाकी कोणाला कळो नाही कळो कोणी कौतुक करू नाही करू पण आम्हाला कायम आहे उसके परे आहे सो थँक्यू सो थँक्यू बिंकू नको माझी बॅग भरले ना तू हो हो सगळं आलं आणखी मला <laughs> इतकं असं येते बॅगच मी सुरुवातीलाच म्हटलं म्हणून बॅग आई गो बाई नाही मला पण <laughs> खूप बरं वाटलं म्हणजे ना खरंच बरं वाटलं आणि मला असं बरं वाटतं की ही ती मनीषा माझ्या पाठी लागली की मी घेईल आले इथे wow. पाठी लावली ती म्हणजे मी थोडं म्हटलं ना हां हां सांगते हा, हा सांगते आणि माझं मलाच कळत नाही कधी कर कधी की हा ह्या आठवड्यात देऊ का काहीतरी का येईल किंवा काहीतरी निघेल असं hmm. असं काहीतरी hmm. असतं का hmm. पण मी म्हणतो नाही कारण एकदा आपण कमिट केलं ते पण आहे की एकदा कमिटमेंट झालं की कमिटमेंट झालं मग दुनिया <laughs> की उदर भोजानी हो म्हटलं आज येते तर मी आज येणार असं आणि होती पण ना रिकामी yes. खूप बरं वाटलं म्हणजे मला yes. पण आणि बोलावस वाटलं बोलावस वाटलं थँक्यू तुमच्या या एपिसोड नंतर मला माहितीये की आपले सबस्क्रायबर्स आणखीन कित्येक पटीनी वाढणार आहेत सो त्याबद्दल थँक्यू सो मच अगं पण असं चांगलं म्हणजे तू लोकांचं असं भेटी घडवून देत असील तर मला तर वाटत की खूपच येतील ना असतीलच ऑलरेडी आणि त्याच्यामध्ये लोक आणखीन येतीलच ना ज्यांना असं खरं आणि खरं बोललेलं आणि मनापासून बोललेलं दिलसे yes. दिलके असं म्हटलं ते येणारच ना ते देवाच्या कृपेने सगळं छान चाललेलं आहे होईल नाही एक लाखाच्या जवळपास आलो ना आता आपण तुम्ही मेहनत घेऊन करता इतकं आणि आणि असं साधंच बर वाटतं ग खरं सांगू का असं ते मला नाही तर मला पण असं आशीर्वाद असू दे खूप आहेत खूप आहेत खूप आणि ते बरं झालं की मला पण असं तयारी करून नाही बोलतायत जे येईल 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 ते म्हणून मला इनफॉर्मल का आवडतं याच्यासाठी आवडतं असं माईक घेऊन भाषण बोलायचं तर माझ्या भयंकर माहिता घेत म्हणूनच चिवकेच असं टाळते मी ते पण अरे बापरे काय आता आपण कसं दुसऱ्या म्हणणार बस करूया तसं असं वाटतं आपल्यासाठी नको दुसऱ्या अजिबात आणि तुम्हाला असं वाटलं तर आपण दोन वेगळे वेगळे एपिसोड करून टाकूया पण तुम्ही बोला आम्ही ऐकतो नाही गे बोलले ना आता आणखीन काय जे विसरले होते ते तुम्ही चांगली आठवण केली बाबा तुमचे कुटुंबांचे संबंध होत सांगण्यासारखं त्याच्यामुळे मला सांगावस पण वाटतं आणि yes. मुख्य माझा गप्पा मला असं वाटलं उघड्या आतल्या आतल्या ज्या मी शक्यतो उगीचच नाही बोलत त्याच्यामुळे मी नाव यू कॅन अंडरस्टँड कि सुफ्री आय फेल्ट ऍट होम आणि घरात झालंय बरं झालं घरात घरात झालं पण घराचं एक घराचं फील वेगळंच असतं ग तसं म्हटलं तर ना असं म्हणजे आपल्याला सुद्धा घराचं सारखं गप्पा मारायच्या वाटत असं mm. असतं त्याच्यामध्ये yes. पुरी आता फार बोलले मी <laughs> <मैं। laughs> पाणी पिता नाही नाही असंच ग आता चाळीस चाळीस मिनिटाची चार लेक्चर मी लागोपाठ घ्यायची म्हणजे मग काय आय एम युज टू इट ताई यू सो मच असं थँक्यू मी बरं फॉर्मॅलिटी नको थँक्यू ची बरं वाटलं बोल मला पण बरं वाटलं yes. येस आणि तुम्हाला सगळ्यांना सुद्धा खूप मजा आलीच असेल खूप धमाल आली असेल आमच्या गप्पा ऐकून तर तुम्ही सगळेजण ऑलवेज रहा आमच्या दिल के करीब <laughs>